Yes, friends. Good evening. सगळ्यांसमोर पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत क्रिकेटच्या गप्पा. टाइम पाळलाय आज बरोबर 7 वाजता. परत समोर आपण सगळ्यांसमोर तुमच्यासमोर आलेलो आहोत. प्रयत्न तोच असतो की टायमात यायचं, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम समोर येतात. सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं, बिग थँक्स टू यू. आणि निलिमा मॅडमला सुद्धा तेवढंच मला थँक्स म्हणायचं आहे. निलिमा जोगळेकर मागच्या जो कार्यक्रमात आपल्या होत्या, त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की शेवटची 5 ते 7 मिनिटं मी खरं प्रोग्राममध्ये नव्हतोच. मी माझं नेटवर्क एवढं खराब होतं की मी प्रोग्राममध्ये परत येऊ शकलो नाही, पण त्या मॅडमनी इतका छानपैकी प्रोग्राम सगळा कम्प्लीट केला. बिचाऱ्या माझ्या त्या गेस्ट होत्या, पण त्यांना स्वतःलाच तो प्रोग्राम संपवावा लागला, पण उत्तमरित्या त्यांनी केला. मी त्यांना परत तुमच्या सगळ्यांच्या समोर एकदा थँक्यू म्हणतो आणि सगळे तुमचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही देखील सर्वजण तेवढं मला ॲडजस्ट करून घेतलं, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचे. अमित कुष्टे वेलकम, प्रणील निखल वेलकम. आपली दरवेळची गँग जमायला लागलेली आहे आता. तो मित्रांनो, चालू करूयात आजचा कार्यक्रम क्रिकेट गप्पा. मी निलेश नातू, तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या गप्पा मारायला आणि क्रिकेटच्या गप्पा ऐकायला मनापासून स्वागत करतो. तर आजचा आपला क्रिकेटर जो आहे, सेलिब्रिटी क्रिकेटर, तो परत एकदा वेगळा आहे. तुम्ही म्हणाल दरवेळेसच निलेश तू असंच म्हणतो, वेगळा आहे वेगळा आहे वेगळा आहे, पण खरंच वेगळा आहे. आपण पहिल्यांदाच अशा व्यक्तिमत्वाला आपल्या शोवरती आणतोय. तो काय आहे काय बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, पण त्याला भेटायला मला वाटतं आपल्याला सरळ सरळ जावं लागणार आहे क्रिकेटच्या मैदानात, ग्राउंडवरती. तर थांबूयात नको, लेट्स गो डाऊन टू दिस लाईव्ह वायर. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमन, व्हेरी वेलकम टू दिस लवली फायनल. दिस टू जायंट्स आर आउट देअर प्लेइंग टू इच अदर फॉर द फिफ्थ टाइम. दिस इज द बिग 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 फायनल वी आर विटनेसिंग ओव्हर हियर. And here we are at the last over of the match. And let's see what happens. Who's going to take this trophy home? Oh, wait a minute. They're appealing. Yes, it's a direct hit from mid-wicket region, the non-striker end. And let's see whether he is out or no. They are appealing for this run out. And we can't make out from here. What we have to do is we have to go down to this live wire. Let's go down and talk to on-field umpire. Let's connect to Vineet Anil Kulkarni. Yes, Vineet. काय सांगशील, whether is out or no? आता तरी आपण नॉट आउट ठेवूया, म्हणजे गेम चालू राहील पुढे आणि या गेमचा अंपायर तू आहेस आणि मला दिसतंय की तुझं बोट ऑलरेडी इंजर्ड आहे. माझं ऑलरेडी इंजर्ड, आपण नॉट आउट वर राहूया. ग्रेट ग्रेट, नॉट आउट वरती राहूयात आणि ही मॅच आपण अशीच चालू ठेवूया. यस यार, वेलकम वेलकम, कसा आहेस तू मला सांग. थँक्यू थँक्यू सो मच. आहे घरीच आहे, सवय झाली आता लॉकडाऊनची, आवडायला लागलं. इनफॅक्ट लॉकडाऊन थोडं थोडं. ओ माय गॉड, असं नको म्हणूस रे, आवडायला लागलंय. तू जर घरी बसणार असशील तर आमचं काय होईल? अंपायर जर मॅचला जाणार नाही तर आमच्यासारख्या क्रिकेट चाहत्यांनी काय करायचं रे? आम्हाला घरी बसावं लागेल, तर असं नको करू. नाही नाही, येईल ना ती वेळ, येईल ना परत. ग्रेट ग्रेट, गुड यार, गुड टू सी यू. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना विदाऊट तू तुला बघतायत ते विदाऊट कॅप बघतायत, त्यामुळे ते असं थोडस असं बघत असतील. हा अरे हो 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 हो, करा ग्राउंड वरती, ग्राउंड वरती तुला बघणारे सगळेजण कॅप मध्ये 100% बघतात, त्यामुळे त्यांना थोडस अरे असं होतं की अरे हा अरे यस यस यस, आता हा विनीत आहे विनीत आहे. यस विनीत, काय सांगशील तू? तुझी सुरुवात मला खरं सगळ्यांनाच ऐकायची माझ्यासारखी, तर तुझ्या क्रिकेटची सुरुवात झाली कुठनं मला सांग. ऍक्च्युली क्रिकेटची सुरुवात म्हणजे खेळण्याची सुरुवात झालीच नाही कधी. ओके. आणि बहुतेक म्हणूनच अंपायरिंगची सुरुवात झाली. झालं कसं, शाळा आमची मुक्तांगण इंग्लिश स्कूल, ओके, तिथं इंटर हाऊस मॅचेस व्हायच्या, आटी तटीच्या. इंटर हाऊस म्हणजे कायम प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो शाळेत, हाऊस कॉम्पिटिशन. तर त्यात मला सुरुवातीला असं बघायला लागलं की अंपायर्स खरंच इंटरेस्टिंग आहे, आणि त्यावेळेस इंटर स्कूल खेळलेली जी मुलं होती ना ती अंपायरिंग करायची. तर मी आमच्या सरांना जाऊन म्हटलं की सर मला या मॅच मध्ये अंपायरिंग करायचंय. तर मला ते म्हणले नाही का, नाही इथं फक्त इंटर स्कूल जे खेळले त्यांना आम्ही अंपायरिंग देतो. तर आमचे
एक एक मिनिट, म्हणजे तू अस तुला असं म्हणायचं की इंटरनॅशनल पॅनल वरचा अंपायर त्याला शाळेतले सर नको म्हणाले होते, आणि मग तीच खुन्नस डोक्यात ठेवून तू डायरेक्ट इंटरनॅशनल मॅचेसला पोहोचलास का काय? नाही खुन्नस नाही म्हणणार, पण एक मनात ती अशी कायम राहिली की बाबा मला नाही दिली त्यांनी मॅच करायला, इंटर स्कूल खेळलो नव्हतो आमचे ते. आणि हेच आमचे पंडित सर मला काही वर्षापूर्वी, आता ते नाही आहे त्या जगात, पण काही वर्षापूर्वी असेच एकदा भेटले आणि ओळखलं त्यांनी, गप्पा झाल्या आणि मी त्यांना याची आठवण करून दिली होती की सर सुरुवात इथं झाली होती, ओके. त्यांनाही ते फार म्हणजे असं मजेशीर वाटलं होतं की ते गॉड ब्लेस हिज सोल, ते आता नाही आहेत, पण तिथून अशी सुरुवात. नंतर सुरुवात अंपायरिंगची खरं म्हणलं तर जसं दहावी संपली शाळेतनं तसं मग नेहमीप्रमाणे एका कोचिंग कॅम्पला जॉईन झालो, पीवायसीला गेलो होतो एक वर्ष, समर कॅम्पला, समर कॅम्प आणि एक वर्ष होतो तिथे, पण खेळलो नाही कधी, म्हणजे खेळणं इतकं जमत नव्हतं की अकरात घेतील कधी खेळायला वगैरे, त्यामुळे कुठल्याही बाहेर फ्रेंडली फिक्स्चर अंपायरिंग करायला मिळालं शनिवार रविवार की तिकडे जायचो, आणि नुसतं जायचो नाही तर अगदी तयारीनिशी जायचो की त्याच्याकरता ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घेतला होता, जाऊन राजीव डेकरांच्याकडे जाऊन ती पनामा हॅट घेतली होती अंपायर सारखं दिसावं खास खरेदी तेवढा करता. हो नंतर काही वर्षांनी ना आमच्या एमसीए मध्ये एक जण म्हणायचे की तुम्ही चांगले अंपायर नसाल तर निदान चांगले अंपायर दिसा, ते ओके बी प्रेझेंटेबल ऍटलीस्ट, जसं ते म्हणतात ना की चांगला बॅट्समन नसेल तर तुझ्या अटायर आणि इमेजवरनं तरी तू चांगला बॅट्समन दिस, तशी सुरुवात होती. आणि फ्रेंडली फिक्स्चर्स करता करता मग थोडा अंपायरिंग मध्ये इंटरेस्ट आला, पण अंपायरिंग बद्दल माहिती काहीच नव्हती तेव्हा, असं वाटायचं की अंपायर इज अ पर्सन इन कंट्रोल, इनचार्ज, अंपायर सगळ्यात महत्वाचा गेम मध्ये. नंतर कळलं की या सगळ्या एकदम अतिशय गैरसमज आहेत झालेले, अंपायरिंग काही तेवढं सोपं नाही जेवढं वरच्यावर वाटत. मग त्याची नियमावली आहे, पुस्तक आहे त्याच्याबद्दल, हे कळलं. मग त्याचा अभ्यास सुरू केला, तेव्हा काही इंटरनेट वगैरे काही नव्हतं तर जे काय हार्ड कॉपी मिळायची कोणाकडनं वाचायला, टीव्हीवर बघून सगळ्यात जास्त, की टीव्हीवरचे ऑब्झर्वेशन्सनी की बाबा अंपायरिंग साठी हा नियम इथं असा लागतो किंवा हे असे वापरले जातात, आणि मग ते उगतच आपल्या मनाला येईल तसे वापरायचे ते फ्रेंडली मॅचेस मध्ये, म्हणजे त्याला अर्थ काही नसायचा. मग ऍक्च्युअल अंपायरिंग सुरू झालं ते जेव्हा मी आमच्या एका फॅमिली फंक्शन मध्ये साठे सरांना भेटलो, सी के साठे, इंडियाचे इंटरनॅशनल अंपायर, मी नावाने ओळखायचो त्यांना, आणि समोर आले तर मी ओळखलं नसतं, जसं तुम्ही आता म्हणताय ना की ओळखलं नाही, तर मला एकानी ओळख करून दिली की हे क्रिकेट अंपायर आहेत इंटरनॅशनल, तर मी असं आय वॉज फ्लोअर्ड की मी ह्या माणसाला भेटतोय समोर, आणि हा माणूस असाच अगदी माझ्या समोर उभा आहे. तुझं आयडल होतं म्हणजे ते, आयडल म्हणजे नंतर ते झाले, ते माझे गुरु झाले यात काही प्रश्न नाही, कारण तो माणूसच तसा होता. आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं की माझ्या घरी ये, आपण भेटू, गप्पा मारू. तर मग मी सहकारनगर ते चिंचवड त्यांच्या घरी पहिली बस जी मिळेल रविवारी ती पकडून गेलो होतो. सर भेटले, सरांनी सांगितलं की एक काम करतो एमसीए जायला लाग. मग तिथं त्यांनी अविनाश घाटपांडे, होले यांचं नाव सांगितलं की ह्यांना जाऊन भेट, कुठं अंपायरिंग सुरू होतीये का बघ. तर मग असं संध्याकाळी एमसीएत जाऊन बसायला लागलो, असा मित्रांचा कट्टा असल्यासारखं असायचं, क्रिकेटच्या गप्पा, ज्यांनी ज्यांनी जुना एमसीएचं ऑफिस बघितलंय नेहरू स्टेडियमचं, हो नेहरू स्टेडियमला खूप चक्रा मारल्यात बाबा तिथे, संध्याकाळी असायचे भागवत सर, बोले सर, कट्टा असायचा तिकडे त्यांचा मस्त, जांभळे सर मागे बसायचे कारण कान पिळता यायचं सगळ्यांचं, म्हणून जांभळे सर असायचे. अशाच कट्ट्यामध्ये सामील झालो आणि संध्याकाळी असे होले किंवा घाटपंडे मॅचेस अलॉट करायचे की अरे उद्या तुला परवा ही मॅच आहे, गुरुवारी तू इकडे जा. बरोबर. मला काही मिळायची नाही, मी आपला पण तिथं हॅपी होतो की छान वातावरण होत, त्यांच्यात बसायला मिळतंय, त्या चर्चेत सामील व्हायला मिळतंय, त्यात तुला मजा होती. गुड. मग जाऊन मॅचेस बघायचो ग्राउंड वर उगच त्यांच्या. ओके. एक दिवस होलेंनी अचानक विचारलं की अरे गुरुवारी पुन्हा लीगची मॅच करशील का,
की मॅच करायला मिळते. येस येस. मग तिकडनं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लक्ष्मी रोडला शर्ट पॅन्ट त्या मॅच साठी वेगळा खास परत नवीन पेहराव का. कॉलेजमध्ये होतो ना सगळं पॉकेट मनी म्हणणं. पॉकेट मनी वा. म्हणजे तुझं कॅन्टीन वरती कमी खर्च आणि याच्यावरती जास्त खर्च होत होता का? आवडायचं पण आवडायचं काय असायचं. ग्रेट गुड. कुठेही नवीन काही दिसलं, कुठे टाय दिसला, घेरे बाबा हा अंपायरिंगला चांगला दिसेल, शर्ट दिसतोय, हे सगळं त्याच्यावर पैसे घालवायचो पॉकेट मनी मधले. बूट घेतले तेव्हा ऍक्शनचे बूट घेतले होते अजूनही आठवत. व्हाईट शूज. मुद्दा व्हाईट शूज ऍक्शनचे. व्हाईट जितके व्हाईट दिसतील तितके चांगले अशा हिशोबाने. मला एकंदरीत असं जाणवत आहे तुझ्या बोलण्यावरनं की ज्यावेळेस तू पीवायसी जॉईन केलं त्यावेळेस घरच्यांना तू दुकानात नेलं नसेल, बॅट घ्या, ग्लोव्ज घ्या, पण ह्याच्या करता जाऊन कपडे, ब्लॅक पॅन्ट घ्या, व्हाईट शर्ट घ्या, कॅप घ्या, ही खरेदी स्वतःच केलं. सपोर्ट केलं की बाबा आणि त्यांना कौतुक होतं की याला मॅच मिळाली आहे. मला आठवतं सोर्सेस आय थिंक टेल्को होती का कुठली तरी अशी कंपनी होती, पुनालिकची मॅच. बर. आणि एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर. एसपी कॉलेज. वा वा. आणि मला अजून काही त्या मॅचचं असं एन्व्हायरमेंट माहिती नव्हतं, त्यामुळे 9:30 मॅच मी 7:15 तिथे ग्राउंड तू ग्राउंडमध्ये आला असेल मला वाटतं तोपर्यंत. म्हणजे मला भीती होती की तो मॅच होणार की नाही आणि करायला मिळेल की नाही. तर सुरुवात ही अशी झाली, 9 नंतर सगळे यायला लागले आणि मला अश्युरन्स मिळाला की त्याला आज मॅच होणार आहे. आपण माझी पहिली मॅच, माझी पहिली मॅच होणार आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. येस. आपण कप्पा कंटिन्यू ठेवूयात. आपल्या बरोबर इथे अनिल वालेकर सर जॉईन झालेले आहेत, श्रीकांत काटे सर सुद्धा आहेत, त्यानंतर विदुला भृगुवार लंडन वरन कार्यक्रम बघतात, थँक्स, वेलकम, थँक्यू सो मच. येस. अजून बरीच गँग आपली जॉईन होती आपल्याला. तर पहिली मॅच बद्दल आपण तुझ्या बोलत होतो, तर ती पहिली मॅच चे काही विशेष किस्से आठवत आहेत का? एकदम छान झाली, एकदम मॅच तशी छान झाली आणि छान पेक्षा स्मूथ झाली. आणि आता ते कसं आहे की काही झालं जरी असेल तरी लोकांनी सांभाळून घेतलं असेल बाबा, म्हणजे असं वाटतं आता. आता त्याच्याकडे वेन आय लुक बॅक एट इट असं वाटतं की बाबा लोकांनी मला फार सांभाळून घेतले. सांभाळून. तुझ्या पहिल्या मॅचला तुझं एज काय होत? आय थिंक आय वॉज जस्ट आय हॅड जस्ट कम्प्लीटेड 18. हो. म्हणजे तू यंगेस्ट होतास त्या लॉट मध्ये? नाही नाही, यंगेस्ट म्हणजे म्हणायला हरकत नाही, मला ऍक्च्युली माहित नाही. माझ्यानंतर बहुतेक अजून कोणी त्याच्याहून यंग केलं असेल त्यांनी. नाही, त्यावेळेस तुझा डेब्यू म्हणायला हरकत नाही, त्या लॉट मध्ये तू यंगेस्ट होतास. त्यात आणि मजा अशी अजून होती की मला माहित नव्हतं की आपल्याला अंपायरिंग पण करायला देतात आणि त्याचे पैसे पण देतात. ओके. तर मला माझ्या पार्टनरने सांगितलं होतं मॅच नंतर की हे स्कोरशीट जपून ठेव, हे एमसीए जमा केलंस की म्हणजे आपले पैसे जमा होतील. म्हटलं पैसे कसले? तर ते म्हटले नाही 100 रुपये मिळतात आपल्याला मॅच करण्याचे. मला वाटलं अरे म्हणजे की हे वेगळंच आहे काहीतरी. ग्रेट ग्रेट. तर फर्स्ट ते 100 रुपये पहिली तुझी अंपायरिंग पहिली कमाई. पण मला एक प्रश्न तुला विचारतो, माझ्या बाबतीत हे घडतं, आपण आता प्लेअर आहोत म्हटल्यानंतर की आपण जर कोणी सांगितलं की आता होतं असं व्हायला नाही पाहिजे पण होतं की बाबा दुसरा अंपायर येतो पण मॅच चालू करा म्हणून आपण स्क्वेअरला जाऊन उभं राहतो की बाबा बॉल फक्त रनआउटच बघायचा असतो आणि बॉल आपल्याकडे आला तर खरंच आपण वागतो अरे तो बॉल अडवायला, असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? नाही, मी झालेलं बघितलंय पण माझ्या बाबतीत नाही झालेलं. कारण क्रिकेट कधी असं खेळाडू म्हणून अंगात भिनलं नाही, त्यामुळे पहिल्यापासून तो फोकस हा अंपायरिंग वरती. राईट. आणि ऑनेस्ट, मी ऑनेस्टली एक्सेप्ट केलं होतं की क्रिकेटर बनण्यामागे डोकेफोड करण्यात काही पॉईंट नाहीये, तर आपण मला जी आवडती गोष्ट ती करूया. ग्रेट, व्हेरी गुड. मग त्यानंतर, मग त्या मॅच नंतर तुला वाटायला लागलं का की आपल्याला जमतंय, आपण हे करू शकू किंवा हे करायला पाहिजे? आता म्हणजे असं झालं होतं की काय करू आणि काय नको. पहिली मॅच, पुढची मॅच कधी मिळते? मग रोज संध्याकाळी आम्ही एमसीएत जायचो. कधी एकदा घाटपांडे ती उघडतायत फाईल आणि कधी अपॉइंटमेंट करायला घेतायत. मला असं कायम आठवायचं की ते इनिशियल्स मध्ये लिहायचे VAK SRD. तर ते आपलं इनिशियल त्या अपॉइंटमेंट फाईल मध्ये बघून फार छान वाटायचं की आहे आपण पण या सर्किट मध्ये कुठेतरी आहे. गुड. आणि झालं कसं की त्याच्यानंतर एक कल्चर बघायला मिळालं अंपायरिंगचं. आपण क्रिकेटिंग कल्चर म्हणतो ना, तसंच एक एमसीए मध्ये फार स्ट्रॉंग अंपायरिंग कल्चर होतं. जे त्या काळी खेळायचे ते मान्य करतील की फार डिसिप्लिन होती त्या काळी अंपायरिंग मध्ये.
ही सेट करणारे मेन म्हणजे आमचे जे इंटरनॅशनल अंपायर्स होते की सुरेश देव, टी के हांडू सर, साठे सर, यांनी एक असं ते कल्चर निर्माण केलं होतं. त्याच्याबरोबर अविनाश घाटपांडे सारखा अतिशय म्हणजे सगळ्या बाबतीत एफर्ट्स घेणारा माणूस की जो स्वतः एमसीएचा सेक्रेटरी असून सो त्यांच्या मागे मी स्कूटरवर बसून ग्राउंड बुकिंग करायला जायचो प्रत्येक कामात. म्हणजे असं मजा यायची तिथे. ते कल्चर होते क्रिकेटचं की क्रिकेट व्हायला पाहिजे, बाकी काही असू दे मॅचेस व्हायला पाहिजे. आता तिथं आम्ही दोन गोष्टी शिकलो, ते म्हणजे शिस्त, की वेळेची शिस्त. देव सर, साठे सर, हांडू सर या तिघांचं तुम्ही एक गोष्ट बघितली तर ज्या वेळेला सांगितलंय त्या वेळेच्या 5 ते 10 मिनिटं आधीच येऊन ते हजर असून तयारी करायला लागायचे. आमचे अंपायरिंगचे क्लासेस व्हायचे परीक्षेच्या आधी, तर त्या परीक्षेच्या क्लासेस घ्यायला आपली ऑफिसेस त्या काळी संपून हांडू सर स्कूटरवर औंध वरनं, साठे सर स्कूटरवरनं आणि बसमधनं चिंचवडवरनं यायचे. पण कधी मला लेट झाल्याचं आठवत नाही. ते देव सर यायचे, देव सर तर अगदी पंक्च्युअल, म्हणजे आम्हाला भीती वाटायची की बाबा ह्यांचा क्लास आहे तर आपण वेळेवर गेलाच पाहिजे. या सगळ्यांनी शिस्त शिकवली आम्हाला. एक्झॅक्टली, कारण ते स्वतः यायचे आणि तुमच्याकडनं ऑटोमॅटिकली ते होऊन जायचे की ते येत आहेत तर आपण जाणं भाग आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गुड कल्चर, खूप चांगलं कल्चर होतं तेव्हा. आताही मला वाटतं असून असेल कल्चर असंच. बरेच लोक अजून आपल्याला जॉईन झालेत, मनीष परुळेकर, हर्षल पाठक, निरंजन गोडबोले पण आहे, त्यानंतर रणजित पांडे तुझ्याकरता खास एक प्रश्न घेऊन आला. रणजित, आपण तो क्वेश्चन घेणार आहोत, आपण पुढे जाऊन त्या प्रश्नावरती येणार आहोत. रणजित साठी खास तुझ्यासाठी प्रश्न आहेत. वेलकम वेलकम. येस, तर मग मला सांग की त्यावेळेस अंपायर, ऑफिशियल अंपायर होण्याकरता काही एक्झाम वगैरे असं काही काय होतं, म्हणजे सिस्टीम कशी होती, का कोणी अंपायर होऊ शकत होतं, का काही सिस्टीम होती की तुम्हाला परीक्षा पास करायला लागायची? क्वालिफिकेशन एक्झाम असायची स्टेट पॅनलची, आणि स्टेट पॅनलची एक्झाम पण फार मजेशीर होती. मजेशीर इन द सेन्स की एकदा तुम्ही तुम्हाला ते अक्रेडिटेशन मिळालं, क्वालिफिकेशन मिळालं स्टेट पॅनलचं, की एमसीए मध्ये तुम्हाला वेगळं रेकॉग्निशन मिळायचं. मग तुमची पुन्हा लीग सोडून मग तुम्हाला इन्व्हिटेशनच्या मॅचेस, इंटर डिस्ट्रिक्ट मॅचेस, चांगल्या चांगल्या टुर्नामेंट, म्हणजे कालेवार ट्रॉफी वगैरे, ज्या अशा मांडके ट्रॉफी वगैरे अशा मॅचेस ज्या व्हायच्या कॉम्पिटेटिव्ह एकदम, त्याला बाजीराव ट्रॉफी असायची, तिथं तुम्हाला अंपायरिंग करायला मिळायचं. तर आमचा गोल होता की स्टेट पॅनल पास व्हायचं. स्टेट पॅनलची एक्झामची जी सिस्टीम होती ती सुद्धा आमच्या या इंटरनॅशनल अंपायर्सनी अतिशय व्यवस्थित करून ठेवली होती. क्लासेस व्हायचे आधी. अच्छा. आणि मी सांगितल्याप्रमाणे ही लोक वेळेत येऊन आमचे क्लासेस घ्यायची डेडिकेटेडली. आता कसं आहे आजकालच्या जगात असं बघायला नाही मिळत की त्यांना यातनं काही मिळायचं नाही. दिस वॉज ऑल व्हेरी सेल्फलेस वर्क. एक्झॅक्टली. एखादा माणूस चिंचवडवरनं दिवसभर ऑफिसमध्ये काम करून संध्याकाळी तुम्हाला 2 तास शिकवायला येणं, आम्हाला फार त्याचं कौतुक वाटायचं. आणि या तिघांच्याही क्लासेसमध्ये बसायला आणि त्यातल्या क्लासेसमधनं जे आम्ही शिकलो ना, मग ती परीक्षा. आता परीक्षेमध्ये काय असायचं की खूप जण मला विचारतात की अंपायरिंगची काय असते, परीक्षा म्हणजे काय असतं. तर ती वाटावी एवढी सोपी नसते. पहिल्या तुम्हाला 100 मार्काचा रिटर्न एक्झाम असते. ओके. त्या रिटर्न एक्झामची क्वालिफिकेशन म्हणजे बीसीसीआयच्या फायनल स्टेटला तर 100 पैकी 90 ला पासिंग आहे. आणि आपण स्टेट पॅनल जर का म्हणलं आमच्या वेळेस तर त्यांनी 80 ला पासिंग ठेवलं होतं, की 80 मार्काच्या वर तुम्हाला मिळाले तर पासिंग. आणि तुम्ही रिटर्न मध्ये 80 मिळवले तर तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल याच्याकरता पुढे बोलवायला जायचं. ओके. म्हणजे एवढं टफ होत ते. टफ होती ती एक्झाम प्रोसेस, टफ होती. ओके. पण छान कंडक्ट व्हायची. तुला आता तू हे बोललास म्हणून मला अचानक आठवलं की प्रॅक्टिकल एक्झाम बद्दल एक किस्सा तुला पण मी तुला एक सांगतो. माझ्यावर एक क्रिकेटर होता, मी ज्यावेळेस लॉ कॉलेजला होतो त्यावेळेस, विनीत पाटसकर म्हणून, बऱ्याच लोकांना माहिती असेल विनीत, फुल दादा एकदम, राईटी बॉलिंग करायचा, लेफ्टी बॅटिंग करायचा. तर तो म्हणजे मॅच आमची संपली की विनीत अरे तो किस्सा सांगणार असं आम्ही त्याला अक्षरशः सांगायचो. 2 तास तो आम्हाला किस्सा सांगायचा. तर त्यांनी सांगितलेला किस्सा कितपत खरा आहे, आता तू तो मला ऑथेंटिसिटी त्याची दे की कितपत खरा आहे. तो मला सांगायचा की सगळे मॅच त्याची म्हणजे प्रॅक्टिकलला तो स्वतः गेला होता, तर त्यावेळेस तो सांगत होता की मॅच रेग्युलर खेळवतात, समोर अंपायर उभा असतो आपण आणि मग किपरचे क्लोज काढतो आणि फर्स्ट स्लिपवाला क्लोज घालतो, बॅट्समन उलटीच बॅट पकडतो, त्यानंतर थर्ड मॅनला झोपतोच ग्राउंडवरती कोणीतरी, त्याच्यानंतर बॉलर पळत येतो नुसताच हात फिरवत राहतो, बॉलच टाकत नाही, त्यानंतर समोरच कोणतरी उभं राहतं, हे असं अक्षरशः घडतं असं खरतात असं घडतं. म्हणजे कसं आहे की प्रॅक्टिकल एक्झाम जी आमची असते इट इज अ पार्ट ऑफ अ प्रोसेस, म्हणजे रिटर्न, ओरल, प्रॅक्टिकल.
प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये एक्झामिनरचा उद्देश काय की तुमचा डिसिजन मेकिंग म्हणजे आउट नॉट आउट तिथं कोण बघत नसतं पण तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते की तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहेत का, तुमची बॉडी लँग्वेज काय, तुमचा अपिअरन्स काय, तुम्ही किती सिन्सिअर वाटतं की तुमचं कम्युनिकेशन स्किल एखाद्याशी बोलताना तुम्ही किती स्पेसिफिक किंवा प्रिसाइज बोलता बरोबर, किंवा एखाद तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कसे, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात. आजूबाजूला जे सांगितलंय हा जे हे करताना ते रूल्स असे आहेत का खरंच खेळायच्या ह्याच्यामध्ये की तेही चेक करत असतील की बाबा असं कोणी झोपून फिल्डिंग करतंय. ऍक्च्युली काय की ती प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये आता सध्या होत नाही पण त्या काळी जे व्हायचं ते म्हणजे ग्राउंडवर कधी न घडणाऱ्या गोष्टी आमच्या समोर घडवायच्या. ओके, आमचे एक्झामिनर्स फार प्रयत्न करायचे ते कंट्रोल मध्ये ठेवण्याचा. पण असायचं कसं की ते जे प्लेयर्स आणलेले असायचे ना मेकशिफ्ट प्लेयर्स किंवा असे टेम्पररी ग्राउंडवर सिच्युएशन क्रिएट करायला, त्यांना असं वाटते मग नंतर मजा घ्यायला लागायची, मग त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. ओके ओके ओके, ते म्हणजे ते त्यांच्या हातात थोडाफार कंट्रोल जात होता आणि ते युज टू एन्जॉय देमसेल्फ म्हणून काहीतरी उद्योग करायचे. एक्झामिनर्स वर व्हेरी क्लिअर की अंपायर मध्ये काय बघायचं आणि पेरिफेरली या ज्या गोष्टी होतात ना दे नेव्हर युज टू बी अ पार्ट ऑफ द एक्झाम सॉर्ट ऑफ. अच्छा ओके, ते बाजूला पण म्हणजे असे किस्से व्हायचे. व्हॉट मजा व्हायची. ग्रेट, मग तू ही स्वतः एक्झाम कधी पास झालास? 97 ला पास झाला. ओके, मग तू त्यावेळेस स्टेट क्वालिफाय केलं म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी तू ऑफिशियल अंपायर झालास. मी त्या परीक्षेत पहिला आलो होतो 98 ला आणि नंतर मग मला जसं म्हणलं की एमसीएनी मग थोडस फास्ट ट्रॅक केल्यासारखं की मग मला मॅचेस मिळायला लागल्या. इन्व्हिटेशन लीग ज्युनियर इन्व्हिटेशन पासून सुरुवात, सिनियर इन्व्हिटेशनची मॅच. मला काय अजून आठवतं की मला जेव्हा पहिली सिनियर इन्व्हिटेशनची मॅच मिळाली होती जेलच्या ग्राउंडवर, त्यावेळेस मी माझ्या कलिग्जना पार्टी दिली होती. बर, अच्छा. किंवा सिनियर इन्व्हिटेशनची पहिली मॅच, पहिली मॅच अचीवमेंट होती ती. अशीच जेव्हा मला डेक्कन वर्सेस पीवायसी ही मॅच मिळाली त्यावेळेस आम्ही पार्टी केली होती. आपण आता रणजितच्या प्रश्नाकडे येऊया. रणजित तेच विचारतोय की डेक्कन पीवायसीच्या मॅचला किती प्रेशर असतं रे, इंटरनॅशनल मॅचच्या एवढंच प्रेशर असतं का? मी प्रेशर पेक्षा सांगतो की त्या मॅच मध्ये तुमचा फोकस इतका टेस्ट होतो की नाही म्हणलं तरी ऑल ऑफ देम आर स्टॉलवर्ड्स, वर्षानुवर्ष खेळलेले आणि त्या दोन्ही क्लबचं कल्चर इतकं जबरदस्त आहे, प्लस त्यांच्यात एक थोडीशी इनबिल्ट रायव्हलरी आहे जी मला ग्राउंडच्या बाहेर दिसत नाही पण ग्राउंडच्या आतमध्ये दिसते आहे. त्याशिवाय आम्हाला खेळायला मजा येत नाही रे ते असल्याशिवाय. अँड आय कॅन पर्टिक्युलरली टेल यू लोकांच्या अपील करण्याच्या पद्धती, लोकांचं इंटेन्सिटी त्या काळी खेळण्याची, म्हणजे इन्व्हिटेशन लीग ही मॅच ही इतक्या इंटेन्सिटीनी खेळली जायची, इट वॉज सो कॉम्पिटेटिव्ह. बेसिकली तुम्हाला खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळायचं. यू आर व्हेरी फॉर्च्युनेट की यू गॉट टू सी बॉलर्स. आता रणजित सांगतोय, रणजित वॉज वन ऑफ लिटरली, मी टीचर म्हणेन त्याला की बाबा वन ऑफ द आय वुड से चॅलेंजिंग बॉलर टू अंपायर, की तो तुम्हाला भरपूर गोष्टी एका वेळेस बघायला लावतो, त्याच्या पायापासनं ते त्याच्या स्विंग पासनं ते. अँड ही वॉज अ व्हेरी डिसेप्टिव्ह सॉर्ट ऑफ बॉलर, नॉट ओनली फॉर द बॅट्समन बट इव्हन फॉर अंपायर्स. त्यामुळे हे मी काय म्हणतो की हे जे इन्व्हिटेशनच्या मॅचेस होते ना, दोज ओवर माय ट्रेनिंग ग्राउंड, राईट. आणि यांनी मला खूप सांभाळून घेतले त्या काळी, म्हणजे आमच्या ज्या चुका असायच्या किंवा काय असायच्या. एक गोष्ट मला कायम आवडायची की जे काय व्हायचं ते ग्राउंडवर व्हायचं, कोणी कधी गोष्टी ग्राउंडच्या बाहेर नेल्या नाही, बाहेर नेला नाही. एक्झॅक्टली, तेच मॅच्युरिटी म्हणायला पाहिजे की ते जे होत घडतं ते त्या रोपच्या आत, बाहेर यू आर जस्ट फ्रेंड्स अँड कलिग्स टुगेदर. ग्रेट ग्रेट. मग त्यावेळेस तू याच्यामध्ये एमसीएला तू म्हटलास पहिली तुला मॅचेस मिळाली, तसं मग रणजी ट्रॉफी किंवा मोठ्या मॅचेस तुला कधीपासून मिळायला सुरुवात झाल्या? एमसीए केला तू बाहेर? त्यावेळेस झालं असं की मी जेव्हा 98 ला पास झालो त्यानंतर बीसीसीआय एक्झाम मध्ये फार मोठी गॅप आली. ओके, कारण बीसीसीआय एक्झाम ही तेव्हा रेग्युलरली व्हायची नाही, डिपेंडेंट ऑन वेकन्सीज. मला एक सांग की तू एमसीएची एक्झाम पास झालेला आहेस पण तुला बीसीआयचा अंपायर वाला परत एक्झाम द्यायला लागायची अगेन, यू नीड टू क्वालिफाय. ओ गॉड, हे एवढं टफ आहे. इट्स नॉट ओनली की तुम्ही स्टेट पास केलं तुम्ही डायरेक्टली, इट्स नॉट पीस ऑफ केक. हे लोकांना माहीत असणं जरुरी आहे की नुसतं अंपायर इथे पास झाल्यानंतर डायरेक्टली वरती जाता येत नाही तुम्हाला. एव्हरीवेअर यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. आपण फक्त म्हणू शकतो बऱ्याच गोष्टी पण येस प्लीज गो अहेड.
त्याच्यानंतर 2008 ला झाली बीसीसीआय एक्झाम. त्यावेळेस माझी रिटर्न एक्झाम झाली होती चंदीगडला. मला चांगली आठवते ती एक्झाम, कारण माझा पहिला विमान प्रवास, पहिल्यांदा विमानाने जायला मिळत होतं. आणि तयारी, तिथं त्याचं ऍटमॉस्फिअर, पहिल्यांदा बाहेरची लोक म्हणजे इतर स्टेट्सची लोक समोर आली, वेगवेगळ्या कल्चरची. पुण्यात आय थिंक माझ्याबरोबर, इफ आय एम नॉट मिस्टेकन, सचिन आराते होता, अजून संदीप चव्हाण म्हणून नाशिकचा होता, राहुल कानडे होता. राहुल आय रिमेंबर मी डिस्टिंक्टली, कारण मला विमानाचा प्रवास कसा करायचा, म्हणजे कुठे चेक इन करायचं, काय सिक्युरिटी असते, कसं कसं कुठून कुठे जायचं, सामान कुठे जमा करायचं, काहीच माहित नव्हतं. हे सांगायला राहुल कानडे, त्यांनी मला, आम्हाला सगळ्यांना इनफॅक्ट जे फर्स्ट टायमर्स आम्ही होतो त्यांना ते शिकवलं. त्याच्यानंतर ती रिटर्न एक्झाम पास झालो मी. तिथं 90% क्रायटेरिया होता. ओ ओके. मग प्रॅक्टिकल झालं 15 दिवसांनी चेन्नईला. आफ्टर दॅट वी क्वालिफाईड एज अ बीसीसीआय अंपायर. पण म्हणजे तुम्ही जर रिटर्न पास झाला तरच तुम्हाला प्रॅक्टिकल. ओके. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कॉल येतो की प्रॅक्टिकलला या, त्यावेळेस याचा अर्थ तुम्ही रिटर्न पास झाला. रिटर्न क्लिअर झाला. येस. ग्रेट. ओके. मग त्या लॉट मध्ये तू रिटर्न एकटाच मला वाटतं चेन्नईला गेलो. हा, तेव्हा मी एकटा गेलो होतो. ओके. आय थिंक माझ्याबरोबर चेन्नईज एक्सपिरियन्स वॉज, ऍक्च्युली मी तेव्हा सांगतो की माझं प्रॅक्टिकल जे होतं ते व्यवस्थित छान झालं होतं. ओरल मध्ये माझा एक प्रश्न थोडासा इंटरप्रिटेशनला गणला होता म्हणू आपण, की तर मला, मी थोड्या बाबतीत टेन्स झालो होतो. कसं आहे, तिथं एक मिस्टेक सुद्धा तुमचं करिअर संपू शकते किंवा चान्सेस संपू शकते थोडक्यात. बरोबर. तर मी त्याच्यानंतर मी चेपॉकला इतके मॅचेस केले आमचं प्रॅक्टिकल, आणि हे चेपॉकवर होतं एक्झाम. मी चेपॉकवर रणजी फायनल पासून सगळं केलं नंतर. पण मला चेपॉकचं एक कायम आठवतं, ते म्हणजे चेपॉकच्या ऑपोजिट एक सबर्बन रेल्वेचं स्टेशन आहे. ओके. चेन्नई लोकलचं. आणि माझी जेव्हा एक्झाम झाली तेव्हा मी ऍक्च्युली थोडा डिसअपॉइंटेड होतो की मी शुअर नव्हतो ते एक प्रश्न चुकल्यामुळे. अच्छा. आणि आम्हाला ती सबर्बन ट्रेन पकडून एका आमच्या हॉटेलमध्ये परत जायचं होतं. तर मी त्या स्टेशनवर गेलो आणि तसाच एका बाकावर बसलो विचार करत, कित्येक ट्रेन्स आल्या गेल्या. पण मी आपला एका ह्याच्या शेवटी, आमचा एक ग्रुप आला आणि ते म्हणले अरे चल विनीत आपल्याला जायचंय करून मला घेऊन गेले. पण मी जेव्हा जेव्हा चेपॉकवर मॅच करतो, मग ती आयपीएलची असो, मी तिथं ओडीआय केली आहे, टेस्ट मॅच केली आहे थर्ड अंपायर म्हणून, मला आठवतं ते समोरचं रेल्वे स्टेशन की माझ्या परीक्षेनंतर माझी सुरुवात, असं तन्हाई टाईप असा बसलो होतो, असं डोक्याला हात लावून की काय झालंय, काय झालंय, आपण काय केलंय. ते स्टेशन मला काय रिझल्ट करून देत. रिझल्ट परीक्षेचा पॉझिटिव्हच होता ना. हो हो, पास झालो मी. पण ते स्टेशन मला काय आठवण करून द्यायचं की तुझी सुरुवात इथं झाली आहे. गुड गुड गुड. नाही, लक्षात ठेव, असं म्हटलं जातं की आपली जिथे सुरुवात होते ते कधी विसरू नये, तर तूही विसरू नकोस त्याच्यातनं, कारण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या तुला त्यातनं नक्कीच मिळतील. ग्रेट यार, व्हेरी गुड. तर मग पहिली मोठी मॅच, किंवा मला वाटतं लेडीजची तू पहिली फिमेल मॅच पहिली केली होतीस ना. पास झाल्यावर काय झालं होतं की त्यांना लगेच इंडक्ट करायचे होते अंपायर्स त्या सीझनला. आणि एक वुमन्सची टुर्नामेंट होती औरंगाबादला बीसीसीआयची, तर तिथं मला फर्स्ट अपॉइंटमेंट मिळाली, बीसीसीआयची फर्स्ट अपॉइंटमेंट. ओके. आणि ती फर्स्ट अपॉइंटमेंट मी लिटरली, त्या दिवशी काय कसली गर्दी होती, कसली जयंती वगैरे मला माहित नाही, मी लिटरली लाल बसमध्ये बसून औरंगाबादला गेलो. त्यावेळेस वोल्वो वगैरे तर प्रकारच नव्हता, पण म्हणजे बरोबर एशियाड असेल मला वाटतं तेव्हा. हो, पण तिकीटच नाही मिळालं, इतकी गर्दी त्या शिवाजीनगरला की मी लाल बस पकडली जी पहिली मिळाली त्याच्यात, आणि एका मागच्या सीटवर सगळं असं सामान विमान टाकून मी पहिल्या औरंगाबादला गेलो. तिथं निलिमा मॅडम माझ्या मॅच रेफरी होत्या पहिले. निलिमा मॅडम माझ्या फर्स्ट मॅच रेफरी. जरा पुणेकरच असल्यामुळे जरा तू हसला. ऍक्च्युली मला माहित नव्हतं त्या नंतर आल्या मागणं, कारण त्यावेळेस नाहीतर आम्ही एकत्र जाऊ शकलो असतो. नंतर कळलं की, पण मजेशीर होती ती टुर्नामेंट, फर्स्ट टुर्नामेंट. ओके. आणि त्या सीझन मध्ये मला एंडला विजय हजारे ट्रॉफी चालायच्या वन डेअर्स. हो बरोबर. इंटरस्टेट त्या झोनल असायच्या. तर त्याची अपॉर्च्युनिटी मिळाली, म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की फर्स्ट इयरलाच तुम्हाला सिनियरच्या मॅचेस देतील वगैरे असे. राईट. आय वॉज कॉन्फिडेंट ऑफ माय सेल्फ. बट पहिलीच मॅच मुंबई बरोडा राजकोटच्या जुन्या स्टेडियमवर. ओ गॉड. अच्छा. हाय स्कोरिंग मॅच, दोन्हीकडे एकदम फुल पॅक टीम्स, मुंबईची पॅक टीम, इकडे धोनी पठाण ब्रदर्स, मुनाफ आणि सगळेच, म्हणजे अगदी तगड्या टीम्स.
हाय स्कोरिंग मॅच जे बरोड्याने जिंकली, व्हेरी टाईट गेम. अच्छा, बरोडा जिंकला. हा, पण मला जे ऍक्च्युली माझ्या करिअर मध्ये फरक पडला ना, ती माझी पुढची मॅच. ओके. ती होती आत्ताच जे राजकोटचं टेस्ट सेंटर आहे खंडेरीचं ग्राउंड. हा, नवीन नवीन स्टेडियम. हा, दिस वॉज 2009 और हा 9 चा स्टार्ट. त्यावेळेस त्या स्टेडियमचे स्टँड बनत होते, म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन होत, मैदान परफेक्ट होत. त्याच्यावर वन डे मॅच होती, मुंबई वर्सेस गुजरात. एकीकडे वसीम जाफर होता कॅप्टन आणि एकीकडे पार्थिव पटेल. गुजरातवर बॅटिंग आणि पहिल्या 6 ओव्हर मध्ये एक दोन बॉल असे विचित्र उसळले पिचवरनं, म्हणजे गुड लेंथला पडून बॅट्समनच्या डोक्यावरनं वगैरे. एखादा बॉल अचानक उसळून रिपकेज मध्ये जातोय. तर आम्हाला काही कळायच्या आधी वी स्टार्टेड टू रिअलाइज की हे काहीतरी अनयुज्युअल आहे. ओके. मी आणि माझे पार्टनर पुण्याचेच होते, मुकुंद मंडले होते तेव्हा. बर. तर आम्ही एकच गोष्ट बघितली, तोवर पार्थिव आमच्या कानात आला होता की अरे हे आपल्याला अजून ह्याच्यावर भरपूर खेळायचंय. झालं काय होतं की राजकोट वॉज व्हेरी हॉट दॅट टाइम. असे पिचवर काही वीक स्पॉट्स होते जे आम्हाला आदल्या दिवशी दिसले नाहीत किंवा कोणालाच दिसले नाहीत. इनफॅक्ट बरोबर, टिपिकल राजकोट पिच वाटत होतं. पण बॉल पडल्यावर इट युज टू कॉज सॉर्ट ऑफ अ कॉनकेव खड्डा म्हणतो ना आपण, त्याला आपण म्हणतो चम्मच चम्मच हो राय पिच पे. ओके. खड्डा पडायचा लिटरली. हा, माती बॉल पडल्यावर माती बाहेर घेऊन येतो सॉर्ट ऑफ. येस. मी माझ्या पार्टनरला एकच म्हणलं आणि त्यांनी पण लगेच अग्री केलं की म्हणलं आपण वेळ नको घालूया, आपण पटकन निर्णय घेऊ. उगच म्हणजे त्याच्यावर कात्याकूट करण्यात काही अर्थ नाहीये. ओके. शेजारी एक पिच तयार आहे. रेग्युलेशन प्रमाणे काय असतं की आपण पिच बदलून खेळू शकतो. बर, त्याच ग्राउंडवरती बाजूचा विकेट घेऊ शकतो. ओके, अशी प्रोव्हिजन आहे रूल्स मध्ये. मग आम्ही पटकन बाजूचा पिच तयार करायला सांगितलं. ते ऍक्च्युली रेडीच होतं कारण त्या मॅचेस सिरीजच होती ना ती. बरोबर. फक्त पटकन एक रोलिंग थोडा वेळ आणि मार्किंग करायला लागलं. त्याचं बॉक्स मारणं एवढंच विशेष. हा, सर्कल शिफ्ट करायला लागतात. येस, 30 yards परत शिफ्ट करायला. आमचा एक तासभर गेला त्याच्यात. पण आफ्टर द मॅच वी हॅड अ 41 ओव्हर गेम आणि मुंबई 3 runs हरलं होतं गुजरातला. ओ, वॉज दे कम्प्लेनिंग? नाही, इनफॅक्ट आम्हाला आश्चर्य वाटलं की नेक्स्ट डे वसीमचं स्टेटमेंट आणि आय थिंक कोच होते प्रवीण आमरे, येस, त्यांचं स्टेटमेंट असं होतं की वी वुड हॅव बीन रिअली अपसेट इफ दिस वॉज अ 20 or 25 ओव्हर गेम. बट वी गॉट टू प्ले अ 41 ओव्हर गेम्स बिकॉज द अंपायर्स डीड नॉट वेस्ट टाइम. ग्रेट. वा. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे या मॅचचं जे डॉक्युमेंटेशन केलं आम्ही ते बीसीसीआय मध्ये जे गेलं, आय थिंक तिथं माझ्या करिअर थोडं फास्ट ट्रॅक झालं. ओ ग्रेट. म्हणजे नोटीस झाला सगळ्यांना. हा, तर रणजी ट्रॉफी पटकन मिळत नाही, पण माझ्या नेक्स्ट सीझनला मला 5 रणजी ट्रॉफी पटकन. ओ, बॅक टू बॅक 5 रणजी ट्रॉफी मॅचेस. 5 रणजी ट्रॉफी मॅचेस. आणि असं की एक्सपेक्टेड नाही ते आपल्याला. पण मला सांग की ऑफिशियली स्पीकिंग दिस वॉज जस्ट युअर सेकंड मॅच, राईट? सेकंड मॅच, सेकंड सीझन. ओके. राजकोटचं म्हणलं तर दुसरीच मॅच. हा, दुसरीच मॅच होती ना, म्हणजे त्या लेवलवरती तेवढ्या मोठ्या स्टेजवरती दुसरीच मॅच होती. आणि तू असा काही डिसिजन घेतला होतास की तो सिनारिओ चेंज झाला लिटरली. आणि मला नाही वाटत की तो एक्सपिरियन्स तुला पुण्यामध्ये किंवा ह्याच्या अगोदर कधी असा तू एक्सपिरियन्स केला असेल की मॅचच बंद करून दुसऱ्या विकेटवरती खेळवायची. नाही, कसं आहे मी सांगतो, हे एकटं माझं नसतं. हे जे पिच चेंज करण्याचं वगैरे डिसिजन आहे ना, ह्याच्यात माझा कलीग तेवढाच इन्वॉल्व्ड. मॅच रेफरी प्रकाश भट होता. ओके. तेही तेवढेच कॉन्ट्रीब्युट करत होते. इट वॉज अ टीम डिसिजन आणि इट वर्क आउट व्हेरी वेल. आणि जरी मला ही एक्झॅक्ट सिच्युएशन मिळाली नाही, तरी जे 10 वर्ष अंपायरिंग केलं होतं ना पुण्यात आणि जिल्ह्यांमध्ये, दॅट गिव्ह यू अ सॉर्ट ऑफ इनर कॉन्फिडन्स की आपण हे करू शकतो. क्रिकेट मग तुला त्या 5 matches लागोपाठ मिळायला, तू सांगतोय रणजी ट्रॉफीच्या, मग त्या कोणाकोणाच्या होत्या? म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राची वगैरे असं काही असतं का की महाराष्ट्राचा, म्हणजे पुण्यातला मग महाराष्ट्राची मॅच नाही कळणार, मुंबईतला मग मुंबईची मॅच, असं काही असतं का? असं काही रूल नसतं. न्यूट्रॅलिटी ठेवतात ते, महाराष्ट्राची मॅच देत नाही. विच इज ऍक्च्युली माझं म्हणणं आहे की इट इज गुड फॉर एव्हरीबडी. कारण जरी अंपायर इज अ टोटली अनबायस्ड पर्सन, पण यू शुड नॉट हॅव समथिंग
विच इज परसिव्ह डिफरंटली. लोकांचे दृष्टिकोन असतात आणि सध्याची जी मीडियाची परिस्थिती आहे ते तर म्हणजे कशाला कशाचा रंग येईल हे काही सांगता येत नाही. सो काय यू कांट ब्लेम देम रे, 24 तास काय दाखवतील बिचारे. आणि पहिली मॅच माझी होती गुजरात तामिळनाडू अहमदाबादला आणि पहिली मॅच लाईव्ह. तर मला कॅमेरा कॉन्शियसनेस किंवा काय असतो हे काहीच आलं नव्हतं तेव्हा. मी अजून पहिल्यांदा तू टीव्ही वरती अंडर कॅमेरा काय असत. ओके, तर ती मॅच खूप इंटरेस्टिंग झाली, टाईट झाली. आणि त्या मॅच मध्ये मला आठवतं की आय थिंक दिनेश कार्तिक, आर अश्विन, मुरली विजय, बालाजी, ही इनफॅक्ट माझ्या इंडचा पहिलाच बॉल बालाजीचा नो बॉल. ओ गॉड, लाईव्ह मॅच मध्ये. आणि त्यावेळेस तो इंटरनॅशनल खेळत होता. हो, मॅचचा पहिलाच बॉल. ओके, बालाजी टाकतो आणि तो नो बॉल पडला. सो आय वॉज सडनली इन टू द पिक्चर. आणि ऍक्च्युली दिस हेल्प आपल्याला फोकस मिळवायला हे पटकन मदत होते. आता तिसऱ्या दिवशी वी ऍक्च्युली हॅड टू बुक दिनेश कार्तिक अँड आर अश्विन फॉर सम इनडिसिप्लिन. ओ इज इट. ते थोडेसे कॅरी अवे झाले होते. अच्छा, पण त्यानंतर जेव्हा ते तामिळनाडूत गेले परत, माझे काही कलिग जे तामिळनाडूचे आहेत त्यांचे मित्र, त्यांनी सांगितलं की द अंपायर्स इन दॅट मॅच दे स्टूड रिअली स्ट्रॉंग. म्हणजे जरी आम्ही पिनलाइज झालो असू तरी हा जो नंतर फीडबॅक मिळतो की जे केलं ते तुम्ही, इट द प्लेयर्स ऍक्च्युअली रिस्पेक्टेड दॅट. येस, दे अप्रिशिएटेड. गुड गुड, व्हेरी गुड. तोही फरक पडतो ना, म्हणजे माणूस नंतर मागून जे बोललं जातं दॅट ऑल्सो मॅटर्स. मला वाटतं त्यांनी पण तुला खूप सपोर्ट मिळाला असेल द कमेंट्स विच वे पास. त्या काळी हो, कारण त्यावेळी मी बराच नवखा होतो. आता ओव्हर द इयर्स वी हॅव लर्न टू डील विथ फीडबॅक की कसा फिल्टर करायचा, कोणाचा घ्यायचा हे महत्वाचं. एक्झॅक्टली, आणि काय घ्यायचं हे तेही तेवढं महत्वाचं आहे. पहिली पहिली वर्ष होती तेव्हा छान वाटायचं. पण मग इंटरनॅशनल कधी घडलं? मला वाटतं पहिली तू इंडिया न्यूझीलंडची सिरीज केलीस, राईट? या, ती पण एक मजेशीर स्टोरी आहे की मी आणि माझे एक मुंबईचे कलीग, आम्ही बरोड्यात एक अंडर 25 मॅच करत होतो. ओके, अंडर 22 होती तेव्हा, आय थिंक. या, बरोडा पंजाब मॅच होती. आणि मला संध्याकाळी बीसीसीआय मधनं फोन आला फर्स्ट डेच्या एंडला की अरे तुझा टी शर्ट साईज हवाय. मिड सीझन टी शर्ट साईज का विचारतायत? आणि परत माझा पार्टनरचा नाही विचारला. ओके, तर मग मी फोन केला की अरे विकास काय हवंय? तर तो म्हणला अरे नाही ते आयसीसीचे शर्ट. म्हणलं आयसीसीचे शर्ट मला कशा? तर ते म्हणले की नाही नाही तुला ते न्यूझीलंडची सिरीज मध्ये पहिल्या दोन मॅचला फोर्थ अंपायरिंग करायची. वाव, ग्रेट. तर ते माझ्यासाठी म्हणजे टूक अ बिट ऑफ टाइम, थोडं ते ऍब्झॉर्ब डायजेस्ट. हे काय काय होत म्हणजे मी घरी जेव्हा सांगितलं मग पहिला फोन घरी तो ठेवून पहिला फोन घरी प्रश्न आहे. तर मला ते बघायला नाही मिळालं कारण त्या काही काही व्हिडिओ कॉल्स वगैरे नव्हते. पण आय कुड सेन्स द टोन अँड एक्साइटमेंट की काय झालं. जरी फोर्थ अंपायर होतो, अजून काही एंट्री नव्हती, फोर्थ अंपायरच होतो. ऑनफिल्ड नव्हती, पण त्या पॅनलमध्ये जाणं सुद्धा ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. पॅनलमध्ये नंतर गेलो, ही पॅनलच्या आधीची सुरुवात की फर्स्ट बिफोर पॅनल. बिफोर पॅनल, ओ बर. तर त्या फोर्थ अंपायरच्या दोन मॅचेस झाल्या, गुवाहाटी आणि जयपूरला केल्या मी. दोन एक्स्ट्रीम सर्कमस्टन्सेस. ऍक्च्युली फोर्थ अंपायरिंग मध्ये काम काय असतं की तुम्ही ते जरा सांग ना, म्हणजे फोर्थ अंपायर काय करतो? कारण दोघ जण तिथे आहे, थर्ड अंपायर तिथे, मॅच रेफरी तिथे, मग फोर्थ अंपायरचं काम काय असतं? ऍक्च्युली टीव्हीवर बघणाऱ्यांना फक्त एवढंच माहिती आहे की फोर्थ अंपायर बॉल्स लागले की पळत घेऊन येतो. पण ऍक्च्युली बॅकस्टेज जे काम असतं ना ते सगळ्यात जास्त फोर्थ अंपायरचं असतं की त्यांनी ग्राउंड मॅनेजमेंट सगळं, जे पुष्प तर त्याचं मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित. तर दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फोर्थ अंपायर की तुम्ही बॅकस्टेज सांभाळायचं आणि ऑनफील्ड अंपायरच्या डोक्यावरनं बरंच ओझं काढून घ्यायचं. एक्झॅक्टली. मग ड्यू मॅनेजमेंट, जे गुवाहाटीला मला प्रचंड त्रास झाला, सकाळी 5 वाजता जाऊन त्यांच्याकडनं म्हणजे आय हॅड टू टेक मॉक ड्रिल्स की ड्यू कसं काढाल, कसं काढणार, 2 तास लावता तुम्ही ड्यू काढायला, राईट?
आणि एक्झॅक्टली ऑपोजिट जयपूर, की सगळंच ऑर्गनाइज्ड, सगळं व्यवस्थित इन प्लेस. तर ही सुरुवात. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग फोर्थ अंपायरिंग मिळाली आयपीएल मध्ये. आणि ह्या सगळ्याच्या दरम्यान काय झालं की जे त्यावेळी आयसीसीचे अंपायर्स आपण टीआरडीओ म्हणू की टॅलेंट हंटर, टॅलेंट हंट करणारे जे असतात, जयप्रकाश म्हणून होते, अरणी जयप्रकाश, ओके, त्यांनी माझं नाव बीसीसीआयला रेकमेंड केलं की ह्याला तुम्ही पुढे चान्स द्या बेस्ड ऑन जे मी केलंय ते. अच्छा. अचानक एक दिवशी मला त्यांचा फोन आला जयप्रकाशांचा, की इनफॅक्ट जयप्रकाशांचा एवढं आहे की शंतनू अजूनही मला कित्येक वेळा मला जय म्हणतो अजूनही. बर. ते मला निकनेम पाडलं होतं लिटरली. अच्छा. बर. की तर त्यांनी सांगितलं, एकदा फोन आला की यू हॅव बीन टेकन ऑन टू द इंटरनॅशनल पॅनल. तर ती सुद्धा बातमी अशी सिंक व्हायला वेळ लागला की राईट काय आता, म्हणजे अजून माझ्या किती 10 रणजी ट्रॉफी झाल्या असतील तोवर. तर अचानक आय वॉज ऑन द इंटरनॅशनल पॅनल. इंटरनॅशनल म्हणजे आता जे शिकायचंय, जो एक्सपिरियन्स कमवायचा आहे तो डोमेस्टिक लेवलला न कमवता इंटरनॅशनल पॅनल मध्ये कमवायचा. सो जे काय तुझं होणार आहे ते आता मोठ्या स्टेजवर होणार आहे. हा, तिथेच शिक आणि तिथेच परफॉर्म कर. ओ ग्रेट. खूप पटकन तुला एक्सपोजर मिळालं मग त्या गोष्टीने, तसं दृष्टीने बघायला गेलं तर. हो, म्हणजे आता त्याला चांगलं नशीब म्हणावं का वाईट माहित नाही, पण आय विल टेक इट अगेन इफ इट कम्स. मी काय नाही म्हणणार नाही. ग्रेट ग्रेट. मग त्यानंतर आयसीसी अंपायर तू पॅनल वरती जो गेलास, तो 5 वर्ष तू त्या पॅनल वरती होतास, मग त्यानंतरच ते जे घडलं तू म्हणतोय जसं पॅनल वरती तू गेलास, तर पॅनल वरती किती लोक असतात आणि किती अंपायर्स असतात एका कंट्रीतनं? 4 अंपायर्सना नॉमिनेट करतं प्रत्येक कंट्री त्यांच्या इंटरनॅशनल पॅनलला. मग दे कॅन सुपरवाइज इंटरनॅशनल मॅचेस इन दॅट कंट्री. आणि आयसीसी तुम्हाला इतर असाइनमेंट देते, काही न्यूट्रल असाइनमेंट बाहेर, ज्या मी भरपूर केल्या नंतर पुढच्या त्या 5 वर्षात. बरेच देश फिरायला मिळाले आयसीसीमुळे. आणि बीसीसीआयच्या इथल्या मॅचेस, सगळ्या मोठ्या मॅचेस तर तुम्ही करताच, प्लस इंटरनॅशनल फिक्स्चर्सला तुम्हाला. तर पहिली मॅच माझी होती इंडिया न्यूझीलंड T20 होती चेन्नईला. ओके. तर ती पण अशीच मॅच टाईट होती, पण मॅच स्मूथ झाली ती त्यामुळे. पण नंतरची जी सगळ्यात माझा ओडीआय डेब्यू झाला, ती जी सिरीज झाली की पाकिस्तान खूप वर्षांनी इंडियामध्ये येत होतं. हो, इंडिया पाकिस्तान वॉर मध्ये येत असतो. चिलखत मिलखत घालून गेला होतास कसं? ऍक्च्युली दे वर सपोज टू प्ले 2 T20s आणि 3 ODIs. तर मला एवढं नक्की प्रोफेसर शेट्टीने सांगितलं होतं की तुझा डेब्यू होईल या सिरीजला, तर त्या तयारीत राहा. अच्छा. आमच्यासाठी तयारी फार महत्वाची. त्यांनी मला भरपूर पूर्वकल्पना दिली होती. ओके. त्यामुळे एक T20 मला ऑनफील्ड मिळाली होती अहमदाबादला इंडिया पाकिस्तान. मग मी त्याचा वापर ऍज अन ऑपॉर्च्युनिटी केला की मग काय होतं, इंडियन प्लेयर्सच्या बरोबर आपण बोलतो, कम्युनिकेशन स्किल्स ते थोडं कम्फर्ट झोन मध्ये असत. सो पाकिस्तानच्या टीमला पहिल्यांदाच भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं, त्यांचा जो लेहजा असतो बोलायचा, दे आर व्हेरी रिस्पेक्टफुल टुवर्ड्स यू. म्हणजे तुम्हाला नावाने शक्यतो कोणी हाक मारत नाही, ते जनाब किंवा सर म्हणतात. ओके. तर त्याच्याशिवाय ते रेफर करत नाहीत तुम्हाला. तर नंतर मला जाणवलं की दे आर व्हेरी रिस्पेक्टफुल पीपल. ग्राउंड वर व्हेरी इंटेन्स ऑफकोर्स. बरोबर. पण ग्राउंडच्या बाहेर काही कॅरी करत नाही. ओके. तसेच तर या कल्चरची तर सवय होतीच मला की ग्राउंड वर इंटेन्सिटी असू दे जी आहे. एक्झॅक्ट. बरोबर. बाहेर नाही. तर सिरीजची सुरुवातच थोडीशी आमची चॅलेंजिंग झाली होती जेव्हा मी टीव्ही अंपायर होतो बँगलोरला, जेव्हा इशांत आणि अकमलचं कॉन्फ्लिक्ट झालं होतं आणि आम्हाला बरंच रात्रीपर्यंत ते त्याचे पेपर वर्क वगैरे करत बसायला लागलं होतं. मग नेक्स्ट माझी मॅच ऑनफील्ड होती. ओके. त्याच्यात असंही झालं होतं की आम्ही त्यांनी आम्ही ग्राउंडवर जेव्हा जातो ना, तर 7:30 मॅच चालू होणार होती आणि आम्ही नॉर्मली 2 तास आधी पोहोचतो 5:30. पण अहमदाबादला आम्ही एका ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. तो जे ग्राउंड कडे जाणारा ट्रॅफिक आहे त्याच्यात आम्ही अडकलो. आणि झालं कसं की ते BRTs जे लेन्स असतात ना, त्या लेन मध्ये अडकलो आणि जवळजवळ 1/2 पाऊण तास 1 तास आमचा त्याच्यात गेला. आणि शेवटी एक स्क्वॉड येऊन त्यांनी ती भिंत तोडून आम्हाला जागा जेव्हा केली, तेव्हा आम्ही 7 वाजता ग्राउंडवर पोहोचलो 7:30 मॅच करायला. तर दॅट वॉज अ बिट चॅलेंजिंग, पण ती तयारी मी केली. आणि काही दिवसांनी मला समजलं की मला करायची सेकंड ODI इंडिया वर्सेस पाकिस्तान ऍट कोलकाता. ओके. आता इडन गार्डन्सवर डेब्यू करणं, इडन गार्डन्सवर डेब्यू करायचं म्हणजे
त्या तीन मॅचेसपैकी ती सगळ्यात हाय इंटेन्सिटी गेम, एकतर दोन नंबरची मॅच सिरीज मधली बरोबर, त्याच्यानंतर इडन गार्डन्सचं ऍटमॉस्फिअर. पण मी अहमदाबाद पासून तयारी केली होती की ह्या लोकांशी ट्यून एका ट्यून मध्ये येणं, टू बी ऑन देअर वेवलेंथ, थोडीशी जमवायला बघायचं त्यांच्याशी काय विचार करू शकतात ते ग्राउंडवर, कारण आम्हाला गेम रीड करणं हे फार महत्वाचं असतं. एक्झॅक्टली, इफ आय हॅव नो आयडिया की कॅप्टनच्या मनात काय चालू आहे, तर ऍट टाइम्स वेन द सिच्युएशन स्ट्राइक्स इट बिकम्स व्हेरी लेट. ओके, फॉर एन अंपायर ऑल्सो, लाईक अ प्लेअर, एन अंपायर ऑल्सो नीड्स टू रीड द गेम व्हेरी वेल. अँटिसिपेशन जे आहे हे तुमचं विथ एक्सपिरियन्स डेव्हलप होतं. यू हॅव टू बी रेडी, जे घडतंय त्याकरता तुम्ही तयार असलं पाहिजे. तुमच्यावर म्हणजे दे शुड नॉट कॉट यू इन बाय सरप्राईज की अरे हे काय झालं, मग इट विल बी डिफिकल्ट फॉर यू टू टेक डिसिजन, बिकॉज यू आर द वन, तुम्ही आहात जे की तिथे जागेवरती निर्णय घेणार आहात आणि तुमच्या निर्णयाला खूप महत्व असतं, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या सिच्युएशनला तयार राहणं खूप गरजेचं आहे. आणि फायदा कसा झाला त्याचा, की जेव्हा मी माझ्या डेब्यूला उतरलो कॅलकटामध्ये, ऑफकोर्स आत नर्वसनेस प्रचंड. कॅलकटाला तू डेब्यू केलास, लाख लोकांच्या मध्ये, बाप रे, 90,000 लोक या मॅच आम्हाला सांगस, म्हणजे की कसा होता आणि एक्सपिरियन्स. आणि सर्वात महत्वाचा बेसिक माझा प्रश्न आहे, म्हणजे निक ऐकायला येते का रे, एवढा गोंगाट चालू असता का आम्हाला हे टीव्ही वरती नुसतंच मागे रेकॉर्डेड साऊंड ऐकवतात ते पण सांग, का खरंच ग्राउंड वरती एवढा आवाज असतो. सांगतो आधी मॅचच्या आधीच सांगतो की मॅचला मी तिथं पोहोचल्यावर माझ्या टीमनी भरपूर काळजी घेतली माझी, म्हणजे आदल्या दिवशीची आमची, आम्ही जी तिसरी टीम असतो मॅच मधली, दोन टीम्स आणि आमची तिसरी टीम, की अंपायर्स आणि मॅच रेफरी, आमची प्री मॅच डिनर, त्यात ते मला कम्फर्टेबल करत होते एकदम, की यार तुझा उद्या डेब्यू आहे, तुला माहितीये का तू किती मॅचेस करशील वगैरे वगैरे अशा पद्धतीने. माझा पार्टनर होता बिली बावडन. अच्छा, बिली होता, ओ वाव, ओके. तर नर्वसनेस तर होता, पण त्यांनी कसा सपोर्ट केला बिलीने तुला? चांगला सपोर्ट केला बिली. वॉज ऍक्च्युली होतं कसं की बिलीवर थोडा फोकस जातो मॅच मध्ये, याच्याबद्दल नंतर बोलेन. नाही तसं नाही, ऍट टाइम्स इट पुट्स यू ऑन अन अलर्ट मोड. ओके, काहीतरी होतंय, हिज सपोर्ट वॉज देअर, की तो काही झालं तरी माझ्या पाठीशी उभा राहणार होता. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की वेळ आली तर मी माझ्या अंगवर घेईन, तू काळजी करू, वेळ येणार नाही पण आली तर मी आहे. आणि माझ्या रेफरी होता रोशन महानामा, वन ऑफ द फाईनेस्ट जेंटलमॅन आय हॅव एव्हर सीन, श्रीलंकन, येस, व्हेरी कल्चर्ड आणि अतिशय म्हणजे एथिक्स आणि डिसिप्लिन असलेला माणूस. त्याने मला सांगितलं की मी तुझ्या पाठीशी आहे, ओके, आम्हाला हवेत असे यंगस्टर्स यायला, तर व्हॉट डज समबडी नीड. नर्वसनेसला थोडासा एनकरेजमेंटचा पाठिंबा मिळाला ना, की मग काय होतं की तुम्ही रुटीनाइज लवकर होता. बरोबर, आत गेलात की मला ऍज अन अंपायर खूप वेळा असं जाणवतं की ग्राउंड मध्ये एंटर करताना नर्वसनेस असतोच, पण एक दोन ओव्हर झालं ना की यू फॉर्म अ सॉर्ट ऑफ अ शेल अराउंड युअर सेल्फ, मग ते ग्राउंड वगैरे नाही मॅटर करत. बरोबर, आता प्रश्न नीक ऐकू येते का, हा प्रश्न खूप वेळा विचारलाय लोकांना. मी एक सांगेन की जर का तुम्ही क्राऊड मध्ये निक ऐकू येणार नाही असा माइंडसेट करून गेलात ना, तर नाही येणार, तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. एक्झॅक्टली, मग तुम्हाला तुमच्या हाक मारली तरी ऐकायला येणार नाही. इट इज गोइंग टू बी डिस्ट्रॅक्शन, डिस्ट्रॅक्शन होईल, तुम्हाला फोकस नाही होणार. बरोबर, मी असे इन्स्टन्सेस मला आठवतात की फायनेस्ट ऑफ निक ऐकू आली आणि असेही आठवतात जेव्हा बिगेस्ट ऑफ निक ऐकू नाही आली. ओ, इट इज, इट डिपेंड्स ऑन सिंक टायमिंग जे असतं ना. तुम्हाला जर का ते सगळं सिंक मध्ये बसलं तर येते पण आणि नाही पण येत. सो यू कॅनॉट स्टँड ऑन इट की येते का येत नाही. टायमिंग आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे, आजूबाजूचं माहोल आहे, हाऊ यू सिंक विथ इट, व्हॉट यू से इज व्हेरी ट्रू. जर तुम्ही सिंक झालात त्या सिच्युएशनला तसे नथिंग इज इम्पॉसिबल, तसं बघायला गेलं तर. बट यू हॅव टू सिंक विथ एक्सपिरियन्स, ऐकू येतं का नाही, दिस स्टार्ट्स बिकमिंग द सेकंडरी पार्ट. सिच्युएशन जज करता येते का नाही, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आलेलं गट फील जे आहे ते आयडेंटिफाय करून डिसिजन घेता येतो का नाही. आमच्या चुका तेव्हा होतात जेव्हा आम्ही आमचं गट फील ओव्हरूल करतो. एक्झॅक्टली, तर त्या गट फील इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे स्विच ऐकू येते का नाही, मी म्हणलं, मी काय मॅच म्हणतो की नशीब असेल तर येते, वेळेला येते. कित्येक वेळा ऐकून येऊन सुद्धा डिसिजन बरोबर दिलेले आहेत, कारण तेव्हा सिच्युएशन समजायला लागली. एक्झॅक्टली, हे दिसतंय, हे आउट आहे, भले स्निक ऐकून असेल आलं.
पण तू गट फील्ड आता म्हणालास तर मला सांग, गट फील्ड म्हणजे कसं इन्स्टिंक्टिव्ह असतं की घडलंय आणि लगेच तू त्याला रिस्पॉन्ड करतोय. पण मी बरेच अंपायर असे पण बघितलेत की ते टेक देअर टाइम, ओल्ड स्कूल होते नक्कीच, आता ती लोक नाहीयेत. आपण जर वेस्ट इंडिजचं नाव घेतलं तर त्यांचे 2-4 रनचे अंपायर असतात की ते थोडा वेळ घ्यायचे, पॉज घ्यायचे आणि मग त्यांचा जो काही डिसिजन असेल तो द्यायचे. मग ते त्या डिसिजनवरती विचार करायचे का त्यांची ती पद्धत होती, दॅट वॉज देअर नेचर सॉर्ट ऑफ. ऍक्च्युली मी सांगू का ऍज अन अंपायर व्हेरी ऑनेस्टली की इट इज जस्ट जजिंग द पेरिफेरल्स व्हॉट हॅज हॅपन्ड अराउंड द सिच्युएशन. दे हॅव अंपायर्ड द मोस्ट वेन ऍक्च्युली ऐकू येणं वगैरे मुश्किल होतं. तर त्यांची अंपायरिंग त्या पद्धतीने डेव्हलप झाली की आपण सिच्युएशन जज करणे, तो जे वेळ घ्यायचे, आता मला तुम्ही तेवढा वेळ घ्यायला लावलात तर माझ्या मनात अन्श्युरिटी तयार होते. इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. मला ह्याच गोष्टीकडे यायचं होतं, कारण कुठच्याही गोष्टीवरती जेवढा तुम्ही वेळ विचार करता तेवढा त्याच्या वेगळ्या वेगळ्या अँगल्स तुम्हाला लक्षात येतात. इट माइट वर्क फॉर समबडी, इट विल नॉट वर्क फॉर समबडी. म्हणजे मी जर थांबलो, वेळ घेतला, तर माझी गट फील ओव्हररूल होते, म्हणजे माझ्या डोक्यात ती सिच्युएशन रिप्ले होते आणि चुकीची रिप्ले होते. हा, मी बरोबर आहे का, मी चूक आहे का, मग असं काय होईल, त्याचं काय होईल, हे सगळे जर तर किंतू परंतु चालू झाले, एवढ्या चुका केल्या असतील ना, त्याचे 90% चुका मी गट फील ओव्हररूल केल्याने केले. ओके, सो यू शुड स्टिक टू युअर गट फील, दॅट्स व्हॉट यू हॅव टू से. सगळ्यात आयुष्यात प्रत्येक गोष्टी. ग्रेट ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण आता थोडस युअत आयपीएल कडे, म्हणजे सगळं जग या टुर्नामेंट विषयी बोलतं तर आपण भारतीयांनी बोलायलाच पाहिजे. म्हणजे मी त्याखालती अंडरलाईन करेल की आयपीएल, येस, आपण बोलायलाच पाहिजे. तर आयपीएल मध्ये माझ्या अंदाजे तू 10 वर्ष आयपीएल करतोयस, बरोबर? हे 13वं वर्ष होतं, झालं असतं तर पहिले 2 वर्ष तू नव्हतास, 10 वर्ष तू आयपीएल करतोयस. तर म्हणजे आता आयपीएल तुझ्यासाठी असं लक्ष्मी रोडवरनं जाऊन कपडे खरेदी घेऊन येणं एवढं सोपं आहे ना? 10 वर्ष तू करतोयस, तुला तर काही नाविन्यच राहिलं नाहीये त्याच्यातलं. ऍक्च्युली ह्याच्या एक्झॅक्ट उलट आहे. एव्हरी इयर देर हॅज बीन समथिंग न्यू. टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते, रुल्स रेग्युलेशन बदलत आहेत. आता ह्या वर्षी झालं असतं तर तुम्ही बघितलं असतं की थर्ड अंपायरने नो बॉल देण्याची नवीन प्रयोग झाला असता. येस, एव्हरी बॉल हॅज बीन मॉनिटर्ड. एव्हरी सीझन ऑफ आयपीएल हॅज बीन डिफरंट आणि एव्हरी सीझन ऑफ आयपीएल हॅज बीन अ चॅलेंज, कारण कधी इलेक्शन मध्ये आले, कधी ते दुबईला न्यायला लागलं हाफ आयपीएल. तर आयपीएलच्या बाबतीत एवढं नक्की आहे की ती लोक अतिशय काय म्हणतात त्याला, इतकी डिटरमाइंड आहेत, करायचं म्हणजे करायचं. तर त्या ऑर्गनायझर्स कडनं आम्ही एवढं शिकलो, म्हणजे मी तरी स्वतः हे शिकलो की बाबा ऍडव्हर्सिटीला नाही घाबरायचं. समोर सिच्युएशन आली, आता इलेक्शन गेल्या वर्षी झाली, तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू शेड्यूल लॉजिस्टिक्स, कारण मॅच म्हणजे नुसती मॅच नसते, त्याच्यात पोलीस प्रोटेक्शन इन्वॉल्ड असतं, सिक्युरिटी असते, खूप गोष्टी, इलेक्शनच्या वेळी मिळेल का नाही, मग त्यांनी ते कसं शेड्यूल केलं, काय करायचं, मी हे खूप मॅचच्या बाहेर सुद्धा हे ऑब्झर्व करायचो की बाबा कसं ह्या ऍडव्हर्सिटीशी हे टॅकल करतात आणि कसं ती आयपीएल पार पाडतात प्रॉपर. इट इज नॉट अ पीस ऑफ केक. आयपीएल ऑर्गनाईज करणं ही मोठी गोष्ट आहे. डेफिनेटली. आणि आमच्यासाठी वेगळा चॅलेंज असतो, प्रत्येक सीझनला काही ना काहीतरी नवीन येतं आणि ते हँडल करणं, नवीन प्लेयर्स येतात, इट इव्हॉल्व्स की इम्प्रुव्हमेंट होतात, काही गोष्टी बदलतात, अंपायर स्कॅम येतो डोक्यावर लावायला अचानक, सगळ्याची सवय करून घ्यावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला काय देतात रूम मध्ये की हे टोपी घालून झोपा, उद्या तुम्हाला असं हे सहन करायचंय वजन, तयारी तुम्ही कशी करायचा तयारी त्याकरता? ऍक्च्युली अंपायरची तयारी ही फार मोठा पार्ट असतो आमच्या जॉबचा, की जस्ट लाईक अ प्लेअर, म्हणजे वी जस्ट डोंट टर्न अप ऍट अ मॅच आणि 6 बॉल मोजायचे, आउट नॉट आउट द्यायचे आणि स्क्वेअर लेग टू बॉलिंग एंड यायचं, असं होत नाही. राईट राईट. आता मला समजा एखादी मॅच आली तर आता आपल्याकडे एवढे रिसोर्सेस आहेत की तयारी करणं सोपं आहे. मी त्या जागेचं वेदर बघू शकतो, मी त्या जागेचं हिस्ट्री बघू शकतो की काय झालंय आतापर्यंत तिथे. जरी क्रिकेट इज अन अनप्रेडिक्टेबल गेम, पण आपण तयारी जितकी भक्कम करू ना, टीम्स कोण खेळत आहेत, टीम्स प्लेयर स्ट्रेट्स काय, कोणते बॉलर्स आहेत की जे थोडे चॅलेंजिंग असू शकतात, कुठला प्लेअर आहे की ज्याची आपल्याला मदत होऊ शकते, कुठले प्लेयर्स बिहेव्हिअर वाईज चॅलेंजिंग आहेत, कुठले प्लेयर्स गेम वाईज चॅलेंजिंग आहेत, ओके, हे सगळं आम्हाला अनालाइज करायला लागतं. इनफॅक्ट आम्ही जेव्हा जातो आदल्या दिवशी, तेव्हा आम्ही नेक्स्ट मध्ये जातो टीम्सच्या,
आणि नेट्स मध्ये आता सपोज देर इज अ बॉलर यू नो तर यू डोंट वेस्ट टाइम अंपायरिंग हिम इन द नेट्स. एखादं नवीन नाव जर असेल तर यू सी की तुम्ही त्यावेळेला जाऊन त्याची अंपायरिंग नेट्स मध्ये करता. अच्छा, म्हणजे ज्या वेळेस टीमचं नेट सेशन असतं त्यावेळेस तुम्ही लोक असं करून घेता खात्री की तुम्ही तिथे जाऊन अंपायरच्या जागी उभं राहून यू स्टडी दॅट बॉलर, तुम्ही त्याचा अभ्यास करता. वाव, दिस इज ग्रेट. ओके, कारण मॅच मध्ये सरप्राईज फॅक्टर उरत नाही. अचानक मला जर का एखादा नवीन बॉलर समोर आला तर त्याची बॉलिंग स्टाईल, त्याचं फुट लँडिंग, त्याचा बॉल कसा पिकअप करायचा हे अचानक ग्राउंड मध्ये नको, त्याची प्रॅक्टिस आपण आधी करूया. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही नेक्स्ट मध्ये जायचो. नाही, तू हे म्हणतोस ते खरं आहे, कारण बॉलर ज्यावेळेस अंपायरला पास होतो त्यावेळेस बरंच असं असतं की कोणाचा तरी तुमच्या शर्टला त्याचा कपडा लागतोय किंवा हात लागतोय, मग त्यावेळेस सरप्राईज एलिमेंट असतात, हे काय झालं, मग ते नोबॉल बघू का मी हे काय लागलं ते बघू, किंवा लसित मलिंगा इन दॅट केस की त्याचा हात इतका खालना येतो तो मग कसा येतोय, हे दिस इज व्हेरी गुड की तुम्हाला सुद्धा म्हणजे होमवर्क करावा लागतो. फक्त एकदा आपण एक्झाम पास झालोय म्हणजे सगळं झालंय अशातला भाग नाही, यू हॅव टू कीप अपडेट स्वतःला ठेवावा लागतं. खूपसं पॅरल आमचं प्लेअर सारखा असतो, जसं बॅट्समनचा फॉर्म असतो ना तसा अंपायरचाही फॉर्म असतो. हे कित्येक जणांना लक्षात येत नाही कारण एवढं अंपायरकडे नजर जात नाही. पण आम्ही जे बघतो जसं प्लेअरला कोच असतो तसे आमचेही कोचेस असतो ज्यांना आम्ही नंतर भेटून आमच्या स्वतःच्या कामावर अनालाइज करून की पुढे कसं इम्प्रूव्ह करता येईल अशा दृष्टीने बघतो. तर एका अंपायरचाही फॉर्म असतो. एखादा दिवस सगळं व्यवस्थित दिसतं, व्यवस्थित जज होतं, गट फील्स बरोबर येतात, एखादा दिवस नाही क्लिक होत, नाही होऊ शकत, अगदी खरं. जस्ट लाईक अ बॅट्समन की नाही जमत आज, आज नाही आहे माझा दिवस, असं होऊ शकतं. राईट, तू बरोबर बोललास की तुम्हाला जे मला वाटतं तुम्हाला जास्त काउन्सिलरची गरज आहे, कारण दिवसभर मॅच प्रेशर घेऊन सगळ्यांना हँडल करून म्हणजे त्यांची किंबहुना नाराजी पत्करून तुम्ही तिथे बिचारे 50 ते 100 ओव्हर नाही तर 40 ओव्हर नाही तर दिवस दिवस 5 दिवस उभे असता. जसं तुम्ही अंपायरिंग जास्त जास्त करता ना तर थोडी काउन्सिलिंग स्किल तुम्हालाच यायला लागतं. आणि वन ऑफ द बिगेस्ट थिंग्स दॅट आय फेल्ट दॅट अन अंपायर शुड हॅव, म्हणजे मी कायम ऍडव्होकेट करतो, यू कॅनॉट बिल्ड दिस ऑर इम्प्रूव्ह दिस, हे तुम्हाला इनबिल्टच लागतं. थोडासा सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे अंपायरकडे, पाहिजे. राईट, राईट. कारण तुम्हाला थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड आणि सेन्स ऑफ ह्युमर नसेल ना तर ऍट टाइम्स तुम्ही ब्लँक होऊन जाता ग्राउंडवर. राईट, एखादा बोलतोय, यस यस प्लीज कंटिन्यू. एखादा तुमच्याशी काही बोलत असेल तर तुमच्या मनाला चालना नसेल प्रेझेन्स ऑफ माइंड नी किंवा थोडा सेन्स ऑफ ह्युमर नी, थोडा लाईट हार्टेड हे करण्याने, तर यू कॅन गो ब्लँक. आणि ते चांगलं नसतं एखाद्या अंपायर साठी. यू डायरेक्ट यू फेस ऑन ऑब्स्टेकल देम. बरोबर, बरोबर. मला तेच तुला विचारायचं होतं की म्हणजे असं खरं असतं किंवा असं खरं घडतं की ज्यावेळेस तुम्ही लोक चर्चेत येत नाहीत त्यावेळेस बेसिकली तुमच्याबद्दल जास्त म्हणजे मॅच सुरळीत चालले असं म्हणायला हरकत नाही. बरोबर, ऍक्च्युली कसं असतं की ऍज अन अंपायर पहिले तुम्हाला तुमचा रोल हा पक्का माहिती पाहिजे. पहिले मी जसं म्हणलं की शाळेत असताना मला वाटायचं की अंपायर म्हणजे संबडी इन चार्ज ज्याच्याकडे मॅचचा कंट्रोल असतो किंवा हे असतं. तर व्हॉट आय रिअलाइज ओव्हर ऑल दीज इयर्स म्हणजे फार फार लवकर शिकलो ते की द गेम इज नॉट फॉर अंपायर्स, राईट, गेम इज फॉर प्लेयर्स. जेव्हा एखादा अंपायर स्टेज कॅप्चर करू बघतो ना तेव्हा मग ही इज नॉट डुईंग हिज जॉब प्रॉपरली. वेन यू आर इन फोकस यू माइट नॉट बी इन फोकस फॉर द राईट रिझन. राईट, तर ते असतं. आणि मी काय म्हणतो की आमचं वी आर नॉट द इंजिन ऑफ द मॅच, वी कॅनॉट ड्राईव्ह द मॅच, द प्लेयर्स ड्राईव्ह द मॅच. आम्ही शॉक ऑब्झर्वर्स. बरोबर, वी प्ले दॅट रोल. सो यू कॅन एक्सपेक्ट अ शॉक ऑब्झर्वर टू ड्राईव्ह द व्हेकल. असं म्हटलं जातं खरं की म्हणजे हे दुसऱ्या फील्डमध्ये ऑब्विसली आमच्या इव्हेंटच्या फील्डमध्ये आहे, आम्ही आमच्या सिक्युरिटीजला आणि बाउन्सर्सला म्हणतो जोपर्यंत तुमची कंप्लेंट येत नाही तोपर्यंत आम्हाला कळत नाही की तुम्ही काम करताय का नाही. ज्यावेळेस तुमच्या कंप्लेंट यायला सुरुवात होते त्यावेळेस येस यू आर डुईंग युअर जॉब. पण तुमच्या बाबतीत नेमकं उलट आहे, ज्यावेळेस तुमची चर्चा होते नावाची त्यावेळेस मग थोडंसं कुठेतरी डायसी असतं, ज्यावेळेस चर्चा होत नाही त्यावेळेस सगळं स्मूथ चाललं असं म्हणायला खरं हरकत नाही. विकेट किपरच्या जॉबशी फार सिमिलर आहे आमचा जॉब. दिवसभर केलेले एफर्ट्स, घेतलेले चांगले कॅचेस क्वचित अप्रिशिएट होतात, पण कॅच सुटला की नजरेत आला.
राईट राईट राईट. इज कमिंग बॅक टू आयपीएल. आयपीएल बद्दल एक छोटासा प्रश्न मला स्वतःला पण विचारायचा होता आणि आपल्या बऱ्याच लोकांना पण विचारायचा आहे. एक छोटासा इन्सिडेंट घडला होता सचिन तेंडुलकरच्या बाबतीत, की तो होता नव्हता आऊटचा LBW एक किस्सा. हा तर त्याच्याबद्दल काय सांगशील, म्हणजे आम्हाला त्याच्या पाठचे पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे की तुझं नंतर त्याचं कॉन्व्हर्सेशन काय झालं, जे मला माहिती आहे बट आय वॉन्ट यू टू टेल एव्हरी वन व्हॉट एक्झॅक्टली हा झालं, काय घडलं काय आणि कसं घडलं. ऍक्च्युली कसं आहे ना की जेव्हा सचिनचं नाव येतं तेव्हा लोकांच्या इमोशन्स फार इन्वॉल्व्ह होतात आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या इमोशन्सला त्यात काही भाव नसतो. बरोबर. अंपायर इज नॉट अलाउड टू हॅव इमोशन्स. देवाच्या समोर कोणाचं चालत नाही रे, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे इमोशनली डिटॅच राहून काम करावं लागतं हे तर सगळ्यांना माहिती. आणि आय थिंक इट वॉज द फर्स्ट ओव्हर ऑफ द मॅच ओनली त्या मॅच मध्ये आणि इट वॉज वन ऑफ द बिझिएस्ट आयपीएल आय हॅव डन. कारण 40 ओव्हर मध्ये जवळजवळ माझ्याकडे 18 अपील्स होती किंवा ऑन एन एव्हरेज 2 किंवा 3 अपील्स असतात एखाद्या आयपीएलच्या मॅच मध्ये. दॅट मॅच आय फेस 18 अपील्स. सगळं तुझ्याच एंडला घडत होतं असं म्हणायला हरकत नाही. समोरच्या एंडला मरे इरास्मस आराम करत होता आणि मला म्हणलं की आय एम हॅपी आय एम नॉट ॲट दॅट एंड. ऍक्च्युली कसं असतं माहितीये का की मॅचच्या आधी आम्ही एंड साठी टॉस करतो. ओ इज इट ओके. आपली बेल असते ना आम्ही ग्राउंडवर जातो आणि ती बेल फिरवतो. अच्छा. बिग एंड एंड स्मॉल एंड. हा जो आमच्या दोघांपैकी बुटका तर जे शॉर्ट जिकडे जातो बरे मला म्हणलं थँकफुली द बेल सेंट मी अ डिसेंट. त्याला झाले असते सांगायचं तर पहिलीच ओव्हर आय थिंक डर्क नॅनेस होता बॉलर. लेग बिफोरचं अपील झालं मी आउट दिलं. अगेन गट फील मला जे दिसलं त्याच्यावर मी आउट दिलं. आता आणि तो कधी रिॲक्ट करत नाही आउट झाल्यावर. इश्यू तिथे सुरू झाला की ही रिॲक्टेड ही वॉज अन. तर लोकांना इथपासून वाटलं की बॅट लागली का वगैरे का. तर बॅट वगैरे तर काही मिळाली नाही माझ्या नशिबाने पण आणि मला दुसऱ्या वेळेला रेफरीने सांगितलं. जावगाव चिंगनाथ रेफरी होते त्या मॅच. ओके. त्यांनी 2 मिनिटात मला सांगितलं कारण त्यांना जाणवलं की हा डिसिजन झालाय तर विनीत नीड्स अ बिट ऑफ सपोर्ट. तर त्यांनी ऑल इज वेल अ गुड कॉल. माझ्यासाठी विषय संपतो की मॅच रेफरीने असेस केलाय तर संपतो. आता सेकंड इनिंगला सचिन आत येणार. बरोबर. काय बोलणार तोही एक. ही सुद्धा मी ब्रेक मध्ये तयारी केली की बाबा मी त्याला म्हणणार होतो की अजून मी बघितलं नाहीये बघून बोल. पण त्याने बघितला होता. ओके. तर त्याचे शब्द मराठीत असे होते की खूप टच अँड गो होता. ओ हा. आणि मी त्याला म्हणला नाही बघितलं अजून. तर तो म्हणला नाही टच अँड गो होता पण त्यांच्याही तसेच आउट द्या. ओके. हे किती प्रांजळ आणि सोजवळ आहे की बाबा जर असं तुला वाटलं आउट आहे तर दुसऱ्या वेळेस तसं तुला आउट वाटलं पाहिजे हे त्याची अपेक्षा होती. म्हणलं होतं की तुम्ही हे आउट देणार आहात ना मग सेकंड इनिंगला असेच आउट द्या. प्लीज बी कन्सिस्टंट असाच एवढाच. हेच मला आठवतं कित्येक वेळा पुण्यामध्ये मॅचेस करताना हा डायलॉग कायम जितेन शेंडे म्हणायचे. ओके. एखादा वाईट दिला नाही ना ते बॅटिंग करत असताना बॉलिंगच्या वेळी द्यायचा नाही असा सवय होती. जितू मुंबईवरून आलेला होता ना त्याने तिथे सुरुवात केली होती त्यामुळे त्याची सवय होती. पण होतं तसं की एक क्लोजर मिळतं तुम्हाला. राईट राईट. ते क्लोजर मला श्रीनाथनी सांगितल्यावर मिळालं होतं. गुड. त्याच मॅच मध्ये रोहितचा डिसिजन होता. रोहित शर्मा त्याच्यानंतर दिनेश कार्तिक डेवेन ब्रावोस बद्रीनाथ हे सगळे डिसिजन एकत्र माझ्यावर त्याच मॅच मध्ये. आणि एंड एंड काही वेगळा होता का सगळं मंतरलेलं होतं त्या दिवशी. आणि समोर एकही नाही म्हणजे आय वॉज सो सरप्राईज्ड की इट इज दॅट सॉर्ट ऑफ रिलॅक्स्ड. आणि तो नंतर मला म्हणला की आय ऑल्सो फेस सच गेम्स बट इट्स ऑलवेज गुड टू बी ॲट दी अदर एंड. तर मजेशीर होतं ते. गुड. नाही तू एक्सप्लेन खूप चांगलं केलंस आणि लोकांना त्यांची उत्तरं मिळाली असतील असं मला वाटतंय. कारण मारा खूप लोकांनी बाबा मेसेज करून करून भंडावून सोडलं होतं. ते म्हटलं हो ओके त्याला विचारूयात आपण जर तो इफ इज कम्फर्टेबल तर आपण नक्कीच बोलूयात त्याविषयी. पण परत एक आयपीएल वरतीच येऊयात. परत मला हे जाणून घ्यायचंय की तू आता ही जी नवीन मंडळी येत आहेत सगळी की पहिलंच वर्ष आयपीएल किंवा डेब्यू आयपीएल मॅचेसला तू त्यांना कुठे ना कुठेतरी बघितलंयस. रणजी ट्रॉफी म्हण U19 म्हण U22 म्हण तर मग ते कसं तुम्ही मॅनेज म्हणजे कधी कधी इंटरप्रिटर पण व्हायला लागतं का.
ऍक्च्युली काय होतं माहितीये का की हे बऱ्याचशा ज्या नवीन मुलं एंटर करतात आयपीएल मध्ये दे आर इट्स देअर फर्स्ट टाइम विथ सम इंटरनॅशनल स्टार्स विथ इंडियन स्टार्स आणि प्रॉबेबली विथ सम प्लेयर्स फ्रॉम अदर स्टेट्स मग त्याच्यात त्यांना फार आधार नसतो ग्राउंडवर त्यामुळे ते काय करतात आम्हाला त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये वगैरे बघितलेलं असतं तर ते आपल्याशी बोलायला येतात आणि कित्येक प्लेयर्सची ना थोडा लँग्वेज बॅरियर असतो असतो की अचानक तुम्ही एखाद्याला सांगितलं की तुम्ही वेस्ट इंडियन ऍक्सेंट समजून घ्या डॅरेन सॅमीचा नाही म्हणतो ते समजून घ्या किंवा विलियमसनचा किवी ऍक्सेंट समजून घ्या तर ते थोडं त्यांना डिफिकल्ट जातं ऍट टाइम्स तुम्हाला कित्येक वेळा मी केलं हे ग्राउंडवर की अरे वो तेरे को ऐसे बोल रहा है थँक्यू थँक्यू म्हणून आयपीएलचे अनुभव हे लर्निंग एक्सपिरियन्स तर असतातच खूप परत तुम्हाला काही काही आता मी जसं ह्यांना म्हणलं की ह्यांना इंटरनॅशनल ग्रेट्स बघायला मिळतात आम्हाला सुद्धा काही काही लेजंड्सचे अनुभव असे येतात ना की जे आता त्यांचं खेळणं थांबलंय पण दे आर स्टील लेजंड्स ऑफ द गेम तर माझा एक असा एक स्टोरी सांगायला नक्की आवडेल की मी एका ऑफकोर्स He is one of the kings of the game, Wasim Akram. Kitek seasons purvi, he was doing commentary in IPL. पण त्या माणसाचा बद्दल आपला रिस्पेक्ट कसा वाढतो की ऍज अ प्लेअर रिस्पेक्ट आहेच काय झालं होतं मोहालीला मॅच होती आणि मी टीव्ही अंपायर होतो तर मला खालती पोचायचं होतं इनिंग्स ब्रेक मध्ये 10 मिनिटं होती आणि मला त्यांना काही करून एक कागद पोचवायचा होता निरोप द्यायचा होता तर मी धावपळीने लिफ्ट पाशी आलो आणि ते 10 मिनिटात ती लिफ्टची इतकी गजबज तर माझ्या समोर जेव्हा लिफ्ट आली तेव्हा त्याच्यात वसीम अक्रम आणि त्याच्या ब्रॉडकास्ट टीम मधले 3-4 जण ओके मी त्यांना म्हणलं जा आता फुल लिफ्ट होती तर तो म्हणला नाही 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 त्याने 3 जणांना बाहेर पाठवलं तो म्हणला ही अंपायर आहे इनके पास कम टाइम होगा मॅच सुरू करणी होगी अविनीत आणि नावाने उडालो तेव्हा जेव्हा त्यांनी नाव घेतलं हो ग्रेट कॉमेंट करतो ही न्यू माय नेम मला हे अपेक्षित नाही कधीच नंतर खाली जायचं विचारलं कसा चल रहा है तर वसीम अक्रमच्या तोंडून विनीत हे नाव ऐकून म्हणजे असं आणि तोच रिस्पेक्ट द्विगुणित केव्हा झाला माहितीये पुढच्या सीझनला आय थिंक ते केकेआरचे बॉलिंग कोच होते ओके तर मी बॉल चूज करून घ्यायला गेलो होतो तर आय डोंट रिमेंबर केकेआरचा कोण बॉलर होता पण त्याला तो बॉल पसंतच पडे ना आता ऍक्च्युली कोकाबुराचा बॉल आहे त्यात फार काही पसंत करण्यासारखं नसतं एसजी टेस्टला बॉलर्स थोडे पर्टिक्युलर बरोबर तर कोकाबुराच्या बॉलमध्ये नॉर्मली कोणी फार वेळ लावत नाही पण त्यांनी माझी 6 मिनिटं घेतली 12-12 बॉल आशय करून आशय करून काय करतात ते मला आजपर्यंत कळलेलं नाही सेम पोझिशन बघतात बहुतेक आणि तो खुशच होईना त्यांनी 10 वेळा मला विचारलं और बॉल्स नाही आहे क्या म्हणलं नाही इथ नाही आहे इसमेसही लेना तर मग त्यांनी शेवटी मला एक बॉल दिला लिटरली 7-8 मिनिटं माझी संपली होती तो आणि मला घाई कारण मॅच चालू व्हायच्या आधी दुसरे यूज करून घ्यायचा बरोबर इडन गार्डन्सला कसे आहेत की 2 ड्रेसिंग रूम असे आहेत तर मी ह्या ड्रेसिंग रूम मधून निघून इकडे जात होतो तेवढ्यात वसीम अक्रमने मला मध्ये लॉबीत पकडलं म्हणलं विनीत 2 मिनिट रुकणं तो म्हणलं बॉल इधर ला म्हणलं तर त्यांनी तो ठेवून दिला आणि एक ऍट रॅन्डम बॉल चूज केला माझ्या बॉक्समधून म्हणजे त्या बॉलरने सिलेक्ट केलेला बॉल त्यांनी काढून ठेवला आणि बॉक्स मधून दुसरा बॉल दिला बॉल मे कुछ नाही होता बॉलर मे होता म्हणला ओ लेजंड लेजंड नमस्कार आणि त्यांनी कोणालाही कळलं केला होता मी हे तिथं समोर नाही करू शकत हेही शिकलो मी यू कॅनॉट क्रिएट अ सीन इन द ड्रेसिंग रूम चूज युअर टाइम तो म्हणला की मी मॅच नंतर त्या बॉलरशी नक्की बोलीन की युअर कुठल्या गोष्टीवर फोकस आहे तुझा कोणता बॉल आहे कुकबुराच्या बॉल मध्ये यु आर गेटिंग डिस्ट्रॅक्टेड विथ द क्वालिटी ऑफ द बॉल अँड ऑल तू स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे एक्झॅक्टली नेक्स्ट डे ओव्हर ब्रेकफास्ट ना ऍक्च्युली हॅड 5 मिनिट्स विथ वसीम अक्रम आय सेड की कल किसी को समझ में नहीं आया तो मतलब आएगा भी नहीं ट्रू जब मैच करते हैं तो हमारा फोकस ही बदल जाता है ये सब ड्रेसिंग रूम में चलता है हाँ तिकडच्या गोष्टी आहेत त्या एब्सोल्युटली हे एक्सपीरियंस शिकण्यासारखं इतकं असतं एक्सपीरियंस म्हणजे हाँ
एक्झॅक्टली एक्सपिरियन्स वरतीच मला तुला अजून विचारायचं की कसं तुम्ही लोक जिथे असता ना ते आम्हाला जे ऐकायला येत नाही ऍज अ व्ह्युअर्स किंवा टीव्ही वरती बघणारे किंवा मॅच लाईव्ह बघणारे सुद्धा जे आम्हाला ऐकायला येत नाही ते तुम्ही ऐकता, जे आम्हाला दिसत नाही इन द सेन्स आमच्या इथे ऍड चालू असतात दोन ओव्हरच्या मधल्या गोष्टी तर ते तुम्ही बघता, तर त्यातले काही किस्से आहेत का तुझ्याकडे? आता ह्याच्यात किस्से असं म्हणण्यापेक्षा ना की व्हॉट आवर जॉब इन्व्हॉल्व्स, मी मागे मगाशी म्हणलं की आम्हाला गेम रीड करता येत नसेल तर आम्ही म्हणजे खूप मुश्किल आमच्या समोर येऊ शकते. डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट होतं की यू कॅनॉट जस्ट फेस द गेम हेड ऑन, तुम्हाला गेम अँटिसिपेट करावाच लागतो. तर तू जे म्हणतोस की ऍड्स मध्ये वगैरे काय करता, ऍड्स मध्ये आम्हाला हेच कॅप्टनला फॉलो करा, विकेट कीपरला फॉलो करा, की विकेट कीपर नॉर्मली ड्राईव्ह द गेम. ओके, कॅप्टन कडे बघायचं तो कुठल्या बॉलरशी बोलतोय, कोण काय बॉलिंग चेंज होणार आहे, फिल्डिंग चेंज होणार आहे. आता विथ एक्सपिरियन्स यू अंडरस्टँड की काय त्यांच्या डोक्यात चालू आहे. कॅप्टनला सांगायचंय की तुझ्या ओव्हर शॉर्ट आहे, पण बाबा कधी सांगणार, आत्ताच त्या कॅप्टनच्या बॉलरला 2 6 मारलेत, तो ऑलरेडी पेटलाय. हा, आणि त्याच्यात मी जाऊन सांगायचं ओव्हर शॉर्ट आहे. तर अंपायरला जसं बॅट्समनचं टायमिंग असतं ना, जसं अंपायरला टायमिंग जमलं पाहिजे. तुम्हाला गरम पाण्यात हात घालून चालत नाही. एक्झॅक्ट, तुमचाच हात भाजेल. येस, तर तुम्हाला टाइम चूज करायचा आणि एवढं करायचं की प्लेयरला सुद्धा इमोशन्स असतात. अंपायरला इमोशन ठेवायला अलाउड नाही, बट प्लेयर इज इन द हीट ऑफ द मोमेंट वगैरे आपण जे म्हणतो. तर यात मी एक शिकलो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की इफ यू आर अ गुड लिस्नर, तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. आपण जर का शब्दाला शब्द वाढवत गेलो प्लेयर्सच्या, तर ती चहाची किटली गार होतच नाही. ओके, त्यामुळे आपण ती थोडीशी गार होऊ द्यायची, लेट इट डंप इट आउट. बरोबर, परफेक्ट. वी हॅव टू से आम्हाला काय सांगायचं ते त्याला मेसेज क्लिअर द्यायला लागतो. ऍट टाइम्स प्लेयर्स असे असतात की वी हॅव टू गिव्ह अ व्हेरी क्लिअर मेसेज की नाही हे चालणार नाही. असे कोणी प्लेयर आहेत का की तुम्हाला हँडल करायला थोडे टफ जातात आयपीएल मध्ये म्हण किंवा इंटरनॅशनल मध्ये? सगळ्या टीम मध्ये असतात. ओके, काय नाव सांगशील? नाव म्हणजे आता कसं आहे की काही मी सांगतो की आधी चांगले सांगतो की इफ यू हॅव समबडी लाईक एन अजिंक्य रहाणे ऑन द ग्राउंड, चेतेश्वर पुजारा और जयदेव उनडकर, तुम्हाला माहिती की ते तुमचे ग्राउंडवरचे सपोर्ट आहे. एबी डिव्हिलियर्स असेल, तर ग्राउंडवर जर का एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आली, ते जरी कॅप्टन नसतील तरी विथ देअर सिनियोरिटी यू कॅन कॉल देम फॉर सपोर्ट. ओके, काही कॅप्टन्स इंटेलिजंट असतात आणि इंटेलिजंट कॅप्टन्स आर ऑलवेज अ चॅलेंज अँड अ गुड चॅलेंज. म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, आता दिवसभरात आम्ही कॅप्टनशी किती बोललो हे जर का रेशिओ काढला ना, तर आम्ही ऑलरेडी 2 ते 3 मिनिटं म्हणजे 7 तासात 2 ते 3 मिनिटं कॅप्टनशी बोलत असू. बरोबर, दॅट 2 or 3 मिनिट्स ऍक्च्युली डिफाइन्स की तुम्ही काय केलं दिवसात. कारण आमच्याकडे काय फक्त आउट नॉट आउट नाहीये, मॅनेजमेंट वाईज आम्हाला कॅप्टनशी जे आमचे रिलेशनशिप्स म्हणा रॅपोज असतात, ऍट टाइम्स तुम्हाला खूप रिस्पेक्ट देणारे कॅप्टन्स मिळतात, ऍट टाइम्स असे कॅप्टन्स असतात की आम्हाला इन्व्हॉल्व्ह करू नका, असे झापड लावून माझ्या गेम. बरोबर, मला माझं करू दे, तू तुझं काम कर. दॅट्स ऍट टाइम्स कॅप्टन्स असतात की जे तुमचं काम डिफिकल्ट करतात. इट इज समथिंग लाईक की तुम्हाला एखाद्या प्लेअर बरोबर खूप दिवस काम करून करून एक ट्रस्ट लेवल जी डेव्हलप होते ना, इट ऍक्च्युअली हेल्प्स यू डील विथ ऑल दीज कॅरेक्टर्स. म्हणजे कशाही पेक्षा जास्त ट्रस्ट लेवल जर का अंपायर मध्ये आली, तेवढा फरक पडणार. ट्रस्ट अन अंपायर, देन थिंग्स गो स्मूथ. थोडा त्याचा शब्द ऍक्सेप्ट केला जातो. Whereas if an umpire is not liked or trusted, then त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा क्वेश्चन होतं. बरोबर, बरोबर. त्याच हा, तू हे जे कम्युनिकेशन बद्दल आपण बोलत होतो, तर तू मला काहीतरी आपले रणजी ट्रॉफीचे पण तू किस्से मला सांगितले होतेस, गौतम गंभीरचे आणि हे हे ते थोडे शेअर करना. कसं आहे की आपण परसेप्शन ठेवतो लोकांबद्दल. गौतमचा तू विचार केला तर देर वॉज अ वाईड स्प्रेड परसेप्शन की अरे तो खूप कापट आहे, तो खूप हँडल करायला डिफिकल्ट आहे. असेलही कोणाला अनुभव आलेही असतील, पण इफ यू जस्ट लेट हिम बी, तर ही वन ऑफ द बिगेस्ट
helps that you can have on the ground. Okay. That's how games are reading, understanding, hey, out of this world. जितका ऑफकोर्स तो प्लेयर तर म्हणजे आहेच, लेजेंडरी आहे, तो प्रश्न नाही. बरोबर. पण हे सगळं येतं कुठून? तर मला फार वाटतं की हे सगळं ना संस्कारात येतं. बरोबर, नक्की. अपब्रिंगिंग जी असते एखाद्या प्लेअरची सुद्धा किंवा अंपायरची सुद्धा किंवा कुठल्याही व्यक्तीची बोलते, इट रिफ्लेक्ट. मी एकदा बँगलोरला मॅच करत असताना आय ऍक्च्युली सॉ की गौतम वॉज ऍक्च्युली बॅटिंग ऑन आय थिंक 60-70 त्यांनी दुपारपर्यंत आणि फ्लॅट पिच होतं, बोलर्सना काही मदत नाही. आय ऍक्च्युली सॉ विनय कुमार ऑफ कर्नाटक, तो ड्रीम सेशन मध्ये गौतमकडे गेला. त्याने विचारलं की कोणते बोलर चांगले टाकतायत रे. हो, म्हणजे अपोजिट कॅप्टन जाऊन त्याला विचारतो तो चांगली बॅटिंग करतोय की कोण बरं टाकतंय, कोण सगळ्यापासून कोण वाटतंय तुला काय. तर आणि गौतम वॉज व्हेरी ओपन टू हिम, त्याने जी ऍडवाइस दिली आणि मी थोडस काय म्हणतात त्याला इव्ज ड्रॉपिंग म्हणतात त्या टाईपचं करत होतो. हे जे कन्स्ट्रक्टिव्ह टॉक्स असतात ना, असा सिमिलर एक किस्सा मला आठवतो पटियाला. तर ह्यूज टर्नर म्हणजे इतकं पिच, बिग टर्निंग पिच, मॅच सुद्धा आमच्या 2.5 दिवसात संपली होती. तर त्याच्यात हरभजन वॉज ऍक्च्युली एट अ नॉन स्ट्रायकर सेंटर आणि दिल्लीचा एक लेफ्ट आर्म स्पिनर होता वरुण सूद, तर तो थोडासा फ्रस्ट्रेट होऊ लागला होता. जसं असतं ना की टर्निंग पिचवर विकेट नाही मिळालं की स्पिनरचं काय होतं. तर एका ओव्हर नंतर जेव्हा मी वरुणला कॅप दिली ना, तेव्हा हरभजन त्याला फक्त म्हणलं की बेटा बहुत ज्यादा ट्राय कर रहे हो, ये पिच है ना, ये सब करेगी. त्याच्यानंतर तो भैया म्हणून हरभजनच्या जवळ आला आणि हात पाठीमागे डोकं खाली, हरभजननी पुढची ओव्हर सुरू व्हायच्या आधी 1-1.5 मिनिटं त्याला काही गोष्टी सांगितल्या. तर दीज आर सीन्स की जे आम्हाला ऍज अन अंपायर फार इन्स्पायरिंग वाटतात. समोरासमोर एका विरुद्ध खेळत असताना सुद्धा हे त्यांचं नॉलेज शेअरिंग चालू असतं, हे खरं चांगली गोष्ट आहे. म्हणजे माहीत करून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. याला स्पिरिट ऑफ क्रिकेट म्हणतात ऍक्च्युअली, की म्युच्युअल रिस्पेक्ट असतो एकमेकांबद्दल. ग्रेट, येस, शुअर शुअर शुअर, येस. जवळपास 1 तास 20 मिनिटं आपण गप्पा मारतोय, लोक पण कंटाळली नाहीयेत अजून, थँकफुली. अजून 2-4 गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्यात, खरं खूप त्या महत्वाच्या पण आहेत, त्या आपण घेऊयात. जरा मला सांग, तू तुझा स्वतःचा रोल कसा पाहतोस ऍज अ सॉरी ऍज अ अंपायर, तू तुझा रोल स्वतःचा कसा पाहतोस? ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट असतो, फक्त अंपायरिंग मध्येच नाही, इव्हन ऍज अ प्लेअर इन अ टीम. और आपला रोल काय आहे हे अंडरस्टँड करणं. इफ वी ट्राय अँड एन्क्रोच अपॉन समबडीज एरिया, वी मेक अवर ओन जॉब व्हेरी डिफिकल्ट. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त फॅसिलिटेटर आहोत गेमचे, वी आर नॉट द ड्रायव्हर्स ऑफ द गेम. बरोबर. आम्ही गेम आमच्या हातात घेऊन चालत नाही, दो वी नीड टू कंट्रोल इट ऍट टाइम्स, बट द प्लेयर्स आर द ऍक्च्युअल ऍक्टर्स ऑन द स्टेज. जेव्हा एखादा बॅकस्टेजवरचा माणूस मध्ये घुसतो तेव्हा जे सीन क्रिएट होतो ना, तसाच एखादा अंपायर जेव्हा सेंटर स्टेजला येतो ते तसंच काहीतरी होत. बरोबर. इट इज अ मिसफिट. हे जेव्हा एखादा अंपायर आयडेंटिफाय करतो ना की मला नक्की काय करायचं, म्हणजे मला शोबाजी करायची का मला माझं काम करायचं. आणि काम करताना मी सांगितल्याप्रमाणे की वन्स यू गो होम अँड यू हॅव बीन नोवेअर इन द पिक्चर इन दॅट गेम, तर ते सर्वात उत्तम मॅच आहे. बरोबर. ती तुझ्याकरता सर्वात चांगली मॅच तू म्हणशील त्याला. अगदी खरंय की तुम्ही जर तुमच्या नावाची चर्चा झाली नाही याचा अर्थ तुम्ही तुमचं काम चोख बजावलेलं आहे, 100% व्यवस्थित केलेलं आहे. चर्चा नकोच आहे. चर्चा नकोच आहे. बरं, तर चर्चाच आपण जसं म्हणतो, निर्णय तर प्रत्येकाचे चुकू शकतात, जसं बॅट्समन चुकतात, बॉलर चुकतात, असं अंपायर पण चुकत असतील, चुकू शकतात, त्याबद्दल वादच नाही. पण नंतर तुमची जी क्रिटिसिझम होतो त्याला तू कसं फेस करतोस किंवा तुझी सपोर्ट सिस्टीम कशी आहे त्यासाठी? हे जे आहे ना क्रिटिसिझम फेस करणं किंवा थोडीशी तुमचा शेल तयार होणं क्रिटिसिझम हँडल करायला, ह्याला वेळ लागतो. अगेन आय ड्रॉ पॅरलल टू अ प्लेअर, त्याला सुद्धा जो नवखा प्लेअर असेल तो क्रिटिसिझमनी अफेक्ट होईल पटकन, बट समबडी हू सीझन्ड ऑर जसा एक्सपिरियन्स वाढतो तसं ते नो हाऊ टू हँडल इट, काय घ्यायचं काय सोडायचं किंवा किती दुर्लक्ष करायचं, काय वाचायचं काय नाही वाचायचं, टीव्हीवर काय बघायचं काय नाही बघायचं. जसं मी सांगितलं, मी घरी येऊन मॅच बघत नाही, मला
घरी आलं की ओव्हरडोस होतो. कितीही न्यूट्रल असली काही असली तरी मॅच नाही बघत मी, शक्यतो न्यूजपेपर वाचत नाही. होतं कसं की आमची एक सपोर्ट सिस्टीम असते, एरर सगळ्यांच्या होतात, त्या एरर मधनं रिकव्हर व्हायला एक गोष्ट कामी येते ती म्हणजे क्लोजर त्या प्लेयर बरोबर. कारण काय असतं की तुम्हाला कित्येक वेळा वाटतं, कित्येक अंपायर्स काय करतात, जाऊन अरे सॉरी सॉरी माझं चुकलं, हरकत नाही, दॅट वर्क फॉर देम, त्यांनी तसं करावं. माझी अशी पद्धत आहे की आय वुड, जर का माझी जेन्युइन चूक झाली असेल तर मी निश्चित त्या प्लेअर बरोबर थोडासा वेळ, आणि नुसतं मी सॉरी म्हणायला जात नाही, पण आय विल शेअर अ कॉन्व्हर्सेशन विथ हिम की बरोबर त्याशी थोडी चर्चा करून त्याला सहानुभूती सॉर्ट ऑफ दाखवून किंवा अशा. येस, आणि आय हॅव सीन की प्लेयर्स ऍक्च्युली नंतर रिस्पेक्ट करतात की आय हॅव सीन दे डोंट लाईक समबडी हू जस्ट कम्स अँड स्ट्रेट अवे अपोलॉजायझेस की बाबा मी चुकीचा निर्णय दिला, हे योग्य पण नाहीये, हे चुकीच आहे, म्हणजे हा निर्णय तुझा चुकला त्याच्याबद्दल, म्हणजे तू तिथे हात झटकून मोकळ होणं याला काही अर्थ नाहीये. होतं कसं की तुमचे बरेच वर्ष काम करून तुमचं एक रिलेशनशिप म्हणा रॅपो म्हणा डेव्हलप झाला असतो, बरोबर, रॅपो मध्ये तुम्ही ते कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करू शकता. त्या प्लेअर बरोबर एकदा तुम्ही क्लोजर मिळवलं की तुमचं अर्ध काम होत, नंतर तुमची एक सपोर्ट सिस्टीम असते. कोण असते? तर माझा पार्टनर असतो, रेफरी असतो, ते तुम्हाला एनकरेज करतात की अरे होतं, कित्येक वेळा मला सांगतात की अरे इफ यू वुड हॅव गॉट दॅट राईट इट वुड हॅव बीन अ फ्लूक, तो इतका अवघड होता, इतका अवघड होता असं म्हणतात. असं नसेलही, पण इट इज समथिंग दॅट मेक्स यू फील गुड की बाबा ठीक आहे, आपण काही आउट ऑफ दिस वर्ल्ड मोठी चूक केली नाहीये, त्या आकाश खाली पडलेलं नाहीये, बरोबर. इन द एंड इट इज नॉट अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ, इट इज अ गेम, आणि त्या गेमचे तुम्ही एक भाग आहात. जसा एखादा फिल्डर कॅच सोडतो, जसा एखादा बॅट्समन खराब शॉट मारून आउट होतो, त्यांचा फोकस जातो तसाच तुझा कुठेतरी गेला होता. एकच आहे की यू शुड नॉट गो ओव्हर बोर्ड, आणि कॅज्युअल होता कामाने, अरे झाली ना चूक, ओके, झालेल्या चुकीतनं काही जर शिकला माणूस तर तो माणूस आणि चांगला माणूस असं म्हणता येईल. तुमची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम असते तुमची फॅमिली. एक्झॅक्टली, म्हणजे काय असतं की त्यांना काही फरक पडत नाही की माझ्या बाबांनी आज कसे आउट दिलेत का नाही दिलेत, का माझ्या विनीतनी आज काय दिले, हे मॅच कशी झाली आहे, हे माझ्या बायकोला जरी आतनं फरक पडत असेल तरी ती दाखवत नाही. म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर्स आता ट्रेन झालेत असं म्हणू आपण, म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पलच द्यायचं झालं तर माझे आई माझी मिसेस हे तर आहेतच, म्हणजे दे टेक केअर की माझं कधी असं समोरासमोर मला डिमॉरलाइज झाल्यावर होऊ नये माझं. पण माझे वडील, माय डॅड इज अ बिग क्रिकेट फॅनेटिक, ओके, टीव्हीवर लागलेला प्रत्येक क्रिकेटचा बॉल ते बघतात, बर, म्हणजे दार लावून बघतात की मला त्रास होऊ नये म्हणून की मी बघत नाही. पण त्यांच्या मनात क्रिकेट इतकं उकळत असतं ना, पण मी जेव्हा घरी येतो एखाद्या टूर वरनं किंवा काय, मला त्यांच्या डोळ्यात दिसत असतं की ह्यांना मला ना असे 100 प्रश्न विचारायचे. त्या माणसाचं मी म्हणजे बाबांसाठी तर ते हॅट्स ऑफ आहे त्यांना की ते आत कंट्रोल करतात की विनीतला आता शांतता मिळाली पाहिजे घरी, परत जायचंय 2 दिवसांनी, क्रिकेट मारा नको त्याच्यावर, कुठलेही डायसी प्रश्न नको आत्ता की ज्यांनी त्याचं माइंड डिस्ट्रॅक्ट होईल. एक्झॅक्टली, माझ्याशी ते कॉन्व्हर्सेशन करताना माझे वडील जर का फार विचार करत असतील, मी बघितलंय की जेव्हा पेपरमध्ये आमची नावं यायची ना, आता आमची नावं चुकीच्याच गोष्टी करता येणार, बरोबर, बाबांना ते वाचून त्रास व्हायचा, म्हणजे मला हे समोर दिसायचं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम माझे वडीलही शिकले की ही मीडिया आहे ही काही तुम्हाला प्रत्येक वेळी करेक्ट पिक्चर दाखवत नाही, बरोबर. घरी आलेला जो विनीत बघतोय तो खरा विनीत आहे, हो तो विनीत आहे, आणि त्याला मला शांत आणि व्यवस्थित डोकं त्याचं शांत ठेवणं जास्त महत्वाचं आहे. तर ह्याच्यात माझ्या घरच्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते म्हणजे अफलातून आहे, त्याला कम्पॅरिझनच नाही की बाबांना तर मी सलाम करतो की त्यांचं मी इतकं बघितलंय की असं दिसतं रे डोळ्यात की समोर त्यांना काय झालं रे, काय कसं वाटतंय तुला, असं सुद्धा विचारत नाही.
ग्रेट वेळेवर आली का, काही त्रास झाला नाही का, अशा कॉन्व्हर्सेशन होतात. मग क्रिकेट सोडून ऑन फील्ड गप्पा सोडून सगळ्या प्रकारच्या गप्पा तुझ्यावर होतात हे तुझं सुद्धा. नाही ग्रेट यार, म्हणजे तो फॅमिली सपोर्ट खरंच मानण्यासारखा आहे आणि असाच फॅमिली सपोर्ट आहे म्हणूनच तू एवढा स्टेबल आहेस, तू एवढे चांगले निर्णय देऊ शकतोयस, घेऊ शकतोयस असं मला वाटतं. लोक अजूनही कंटाळलेली नाही आहेत, मला मेसेज करून टाकताय की चालू राहू दे, कार्यक्रम चालू राहू दे, पण ऑलमोस्ट 1.5 तास झालं आपण गप्पा मारतोय. तर मला वाटतं अजून परत एक, म्हणजे मी 11 आता आपला हा 12वा प्रोग्राम आहे, त्यातल्या एक 4-5 कार्यक्रमाला म्हटले की अजून एक करायला पाहिजे, तर त्यापैकी हा एक होणार आहे. तुला परत थोडा वेळ काढावा लागणार आहे विनीत माझ्यासाठी या लोकांसाठी, कारण खूप मजा येते, खूप चांगल्या गप्पा चालल्यात. तर काय सांगशील जाता जाता क्रिकेट बद्दल तुला वाटणारा विषय? कसं आहे की आम्हाला अंपायर्सना असं पब्लिकशी बोलायचा फार चान्स कमी मिळतो आणि तशी तसंच असावं, कारण आम्हाला स्टेज मिळत नाही. हे कधीतरी मला स्टेज मिळाल्यासारखं आहे थोडक्यात. तर माझ्या कायम बोलण्यात एकच उद्देश असतो की माझ्या बोलण्यातनं जर का मी थोडी अंपायर्सच्या प्रती एम्पथी निर्माण करू शकलो लोकांच्या मनात, की हा जॉब सोपा नाही. नक्कीच, म्हणजे होतात आम्हीही चुका करतो, आमच्याकडनंही अगदी तुम्हाला अनएक्सेप्टेबल वाटतील अशा चुका होतात, पण आपलं एकदम मत देताना हे विचार करावा फक्त थोडका, की ह्या माणसाने हा निर्णय हा किती वेळात घेतलाय, किंवा ह्याला काय काय बघायला मिळालंय, किती एव्हिडन्सवर बेस्ड त्याला हा निर्णय घ्यावा लागलाय. आपण खूप इझिली म्हणून जातो की कॉट बिहाइंड चुकला. एखादा फिल्डरचा कॅच सुटला तर त्याला कित्येक वेळा माफी मिळते असं आम्ही बघतो, म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये काय होत असेल ते आम्ही बघायला जात नाही, पण आम्हाला माफी जरा कमी मिळते. नाही लगेच त्याला जर एखादा कॅच जसा सुटला तर म्हणतो चल अगले किले तयार होजा, पुढचा घे, हा गेला ठीक आहे, असं नाही घडत. इनफॅक्ट मॅचचं जे टेम्परेचर असतं ते थोडं वाढत जात. अगेन विथ एक्सपिरियन्स आम्ही शिकतो ते हँडल करायला. पण कसं आहे की माझं फक्त लोकांना एवढंच म्हणणं असतं की थोडासा रोल समजून घ्या, की हा माणूस काय करतो. ही टेक्नॉलॉजी जी आहे ही तुम्हाला भरपूर दाखवते, पण ह्याला दाखवते का ते, हा कशावर डिसिजन घेतोय. बरोबर, तुम्ही जेव्हा तुम्हाला 15 बघितल्यावर कळलं की अरे नाही हा इथं आहे काहीतरी, आम्हाला 115 सुद्धा बघायला नाही मिळत. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला जजमेंट स्किल आणि तुमची गट फिलिंग, राईट, स्किल्स तुम्ही ओव्हर द इयर्स डेव्हलप केली, तर ह्या गोष्टी करता. आणि कित्येक वेळा मला माझ्या जेव्हा असे कार्यक्रम होतात त्याच्यानंतर मला येतात असे लोकांची म्हणणं की पुढच्या वेळी मी जरा टीका करताना थोडासा विचार करीन. तर दॅट ऍक्च्युली आय फील की माझ्या बोलण्याचं सार्थक झालं. अगदी बरोबर, खरी गोष्ट. दॅट इज व्हॉट आय ऑलवेज एम फॉर. एक्झॅक्टली, येस मित्रांनो, हे मात्र खरं आहे. आता जो विनीत आपल्याला सांगतोय, आपण क्रिकेट मॅच बघताना जे 42-48 कॅमेरे असतात त्यापैकी 5-6 कॅमेरे तुम्हाला त्या डिसिजन बद्दल वेगळ्या वेगळ्या अँगलनी सांगत असतात. जसं तो म्हणतोय की नंतर तुम्हाला वेगळा अँगल, कॉमेंट्री चालू असते, प्रत्येक जण आपापले इनपुट देत असतात, पण तो निर्णय त्यांना फ्रॅक्शन ऑफ सेकंद, काही ठराविक सेकंदामध्ये घ्यायचा असतो. त्यामुळे तेवढं प्रेशर जर हँडल जो करू शकतो व्यक्ती, तोच तिथं उभं राहू शकतो. आणि तशीच व्यक्ती आज आपल्याबरोबर आपल्या शोमध्ये आली होती, त्यामुळे तुमच्या सर्वांकडनं मी त्याचे खूप खूप आभार मानतो. आणि विनीत, थँक्यू व्हेरी मच, खूप मजा आली, खूप चांगला गप्पा झाला. परत तुला एकदा आम्ही असा त्रास देणार आहे, अजून एक सेशन आपल्याला करावंच लागेल. तसंच माझ्याकडे असं 1-2 पानं अजून भरलेली आहेत की आपल्याला भरपूर गप्पा मारायच्या अशा गोष्टींच्या. तर परत एकदा आपण असेच भेटूयात. सर्वांना थँक्यू म्हणतो आणि आजचा आपण कार्यक्रम इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्स विनीत, बाय बाय. थँक्यू.